नमस्कार रसिकहो, द बीट क्राफ्ट हेरिटेज आयोजित नृत्य विविधा ह्या कार्यक्रमाच्या आजच्या आणि ह्या पर्वाच्या शेवटच्या भागामध्ये मी रीना लेले आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. रसिकहो, बघता बघता एक वर्ष संपत आलं आणि ह्या माझ्या संस्थेलाही एक वर्ष पूर्ण होत आलं. ह्या संस्थेअंतर्गत सुरू असलेला नृत्य विविधा ह्या कार्यक्रमाचा आजचा हा सांगतेचा भाग, पण तुम्ही दिलेल्या आशीर्वादामुळे आणि प्रोत्साहनामुळे येणाऱ्या नवीन वर्षात नवीन पर्वाचा श्री गणेशासुद्धा मी करणार आहे. पण माझा नेहमीचा जिव्हाळ्याचा प्रश्न की तुम्ही नृत्य विविधाचे ह्या आधीचे भाग बघितलेत का? नसतील बघितले तरी हरकत नाही, माझ्या द बीट क्राफ्ट हेरिटेज ह्या इंस्टाग्रामला फॉलो करून तुम्ही हे भाग तिथे बघू शकता. इंस्टाग्रामवर तुम्ही हे भाग बघू शकत नसाल तरीसुद्धा यूट्यूब आणि फेसबुकवर सुद्धा तुम्ही हेच भाग बघू शकता. रसिकहो, कार्यक्रम आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. ह्या सगळ्याच्या लिंक्स आणि डिटेल्स कार्यक्रमाअंती आम्ही दिल्या, त्याचा जरूर लाभ घ्या. आणि आता वळूया आजच्या भागाकडे. दर महिन्याला तुमच्या भेटीला आम्ही कलाक्षेत्रामधील एक दिग्गज घेऊन आलो आहे. त्यांचे अनुभव, त्यांचे मनोगत, त्यांची मेहनत, साधना, त्यांची प्रतिभाशक्ती, यांची जी प्रचिती आपण साऱ्यांनी वर्षभर अनुभवली, त्यांचं वर्णन शब्दांच्या पलीकडचं आहे. नृत्य विविधा ह्या कार्यक्रमाच्या प्रत्येक भागामध्ये आलेल्या दिग्गज कलाकारानं आपल्या साऱ्यांचं आयुष्य अधिक समृद्ध केलं. कलेवरची आपली भक्ती, निष्ठा, श्रद्धा इतकी दृढ केली, इतकंच नव्हे तर एक नवी आशादायक ऊर्जासुद्धा दिली. आम्ही हे करत राहिलो वर्षभर, कारण तुम्हीसुद्धा ह्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद आणि प्रोत्साहन दिलं. आता मात्र ह्या पहिल्या पर्वातला शेवटचा भाग तुमच्यासमोर घेऊन येताना एक वेगळंच समाधान आम्ही अनुभवतोय. कारण आज जे व्यक्तिमत्व आपण सगळ्यांसाठी वेळात वेळ काढून आणि आमच्या इच्छाशक्तीला मान देऊन आपुलकीने इथे उपस्थित आहे ना, त्या व्यक्तिमत्वाच्या उपस्थितीमुळे नृत्य विविधेची वर्षभर चढत गेलेली ही कमान खूपच सुशोभित होणार आहे. त्या व्यक्तिमत्वाविषयी माहिती सांगण्या अगोदर कवयित्री हेमा लेले त्यांच्याविषयी म्हणतात, चौकट राजा साकार करूनही कोणत्याच चौकटीत ते अडकले नाही. हसवा फसवी हा रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम सादर करताना प्रेक्षकांना खळखळून हसवताना त्यांनी कधीही फसवेगिरी केली नाही. चिमणरावांच्या निरागस धांदरटपणामधील गोडी मराठी रसिक आजवर विसरलेले नाहीत, तर गंगाधर टिपरे आजोबांच्या बेरक्या आपण लोभस लकबींना दाद देताना कोणीही थकून जात नाही. बोक्या सातबंडेमधल्या खट्याळ लिखाणाची गोडी कधी संपतच नाही, तर महात्मा गांधीजींच्या परिपक्व तत्वज्ञानाची झूल यशस्वीपणे पेलताना त्यांच्यामधला समृद्ध अभिनेता कधीच गांगरलेला दिसत नाही. वैभव ओसरल्याच्या खुणा स्मृतिरंजनातून जागा करणारा वृद्ध गंधर्व बघताना डोळ्यांच्या कडा ओलावल्याशिवाय राहत नाहीत, तर वासूची सासू इतकी धमाल की बायकांनाही तिची नक्कल करण्याचा मोह आवरला जात नाही. अशी स्वकर्तृत्वाची लखलखती प्रभावळ निर्माण करणाऱ्या या नटसम्राटाला वंदन केल्याशिवाय राहवतच नाही. हो, अगदी बरोबर ओळखलत. अनेकांच्या, खास करून विशेषतः मराठी प्रेक्षकांच्या हृदयात ज्यांनी सिंहासन पटकवलंय असे स्वकर्तृत्वाची प्रभावळ लाभलेले खुद्द दिलीप प्रभावळकर सर आज या नृत्य विविधेच्या 12व्या पुष्पात इथे आवर्जून उपस्थित आहेत. दिलीप प्रभावळकर या नावातच सर्व काही आलं, पण तरीसुद्धा ह्या कार्यक्रमाच्या प्रथेनुसार मी त्यांची थोडक्यात ओळख करून देते. दिलीप प्रभावळकर सरांचा जन्म 4 ऑगस्ट 1944 रोजी मुंबई येथे झाला. त्यांनी रुईया कॉलेज माटुंगा येथे केमिस्ट्री घेऊन बॅचलर पदवी संपादन केली आणि नंतर मास्टर्स डिग्रीसुद्धा मिळवली. पुढे जाऊन त्यांनी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमधून डिप्लोमासुद्धा केला. एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरी करण्याच्या अगोदरच ते एका व्हिडिओ प्रॉडक्शन कंपनीमध्ये पार्टनर म्हणून जॉईन झाले. हे सगळं करत असताना ते काही प्रायोगिक नाटकांमध्ये काम करू लागले आणि तिथूनच सुरू झाला एका अखंड अभिनेत्याचा प्रवास. दिलीप प्रभावळकर हे नाव मराठीत नव्हे तर हिंदी सिनेसृष्टी, टेलिव्हिजन, थिएटर, ॲक्टर, डिरेक्टर आणि समृद्ध लेखक म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यांच्या चौरस व्यक्तिमत्वामुळे त्यांनी अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका लिलया साकार केल्या. त्यातील काही भूमिका अजरामर आहेत. त्यांच्या 50 वर्षांहून अधिक अशा महान कारकिर्दीमध्ये त्यांना मानाचे असे कित्येक पुरस्कार मिळाले. 1972 सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी मिळालेला महाराष्ट्र राज्य पुरस्कार, 1997 सालचा चौकट राजा ह्या चित्रपटासाठी मिळालेला महाराष्ट्र राज्य पुरस्कार, 1999 साली फिल्मफेअर पुरस्कारसुद्धा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीच मिळाला,
2006 साली मिळालेला बालगंधर्व पुरस्कार, नॅशनल फिल्म अवॉर्ड फॉर बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर इन लगे रहो मुन्ना भाई, 2010 सालचा संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार, नटवर्य मामा पेंडसे पुरस्कार, नटसम्राट गणपतराव भागवत पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी मिळालेला सुवर्णरत्न पुरस्कार, 2019 साली मिळालेला PIFF आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन इन इंडियन सिनेमा, हे आणि असे कित्येक मानाचे अनेक पुरस्कार त्यांच्या शिरपेचात अतिशय मानाने रोवले गेले. तर अशा ह्या चौरस अष्टपैलू व्यक्तिमत्वाची उपस्थिती नृत्य विविधेच्या ह्या पर्वाच्या सांगतेच्या भागात आम्हाला लाभली, हे आमचं भाग्य. तर जराही वेळ न दवडता आपण सुरू करूया नृत्य विविधेचे आजचे हे 12वे पुष्प. सर, खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमच्या विनंतीला मान ठेवून ह्या कार्यक्रमात उपस्थिती आज तुमची आम्हाला मिळाली. सर, नृत्य विविध ह्या कार्यक्रमाचा हेतू असा आहे की कोणतीही कला जोपासत असताना त्या कलेचा सर्वांगाने विचार व्हावा. तुमचं ह्या क्षेत्रातलं योगदान बघता ते 50 वर्षांहून अधिक आहे. तर नेमका काय होता हा प्रवास? तसं फारच हा ब्रॉड प्रश्न आहे, पण मला वाटतं की थोडक्यात सांगायचं म्हणजे हा छंदाचा पुढे व्यवसाय झाला. म्हणजे अगदी त्याच्यात थोडंसं एक काय म्हणतात त्याला, वेगळ्या भाषेत सांगायचं म्हणजे आपण पोटा पाण्यासाठी जे करतो त्याला उपजीविका म्हणतात, आणि ज्याच्यावर आपला जीव असतो म्हणजे मनापासून करावंसं वाटतं त्याला जीविका म्हणतात. तर ते सुरुवातीला हाऊस होती आणि त्यानंतर उपजीविकेचंच जीविका झाली माझी. जी जीविका आहे तेच उपजीविकेचं साधन खूप वर्षानंतर झालं. त्याच्यामुळे हा माझ्या अनेक छंदांपैकी एक छंद होता, अभिनय आणि थोडं लेखन वगैरे. तर त्याच्यामुळे एक लहानपणापासून मी अगदी छोटा असल्यापासून मला या बऱ्याच गोष्टींमध्ये रस होता. गती होती असं नव्हे किंवा प्रावीण्य होतं असं नव्हे, पण रस अनेक गोष्टींमध्ये होता. त्याच्यामध्ये हे अभिनय करायला आवडे किंवा संगीताची थोडी आवड होती, खेळाची आवड होती, थोडं लिहायला आवडे वगैरे, असे अनेक गोष्टींचे हे होते. तर ते एक सहनिवास संस्कृती ज्याला म्हणता येईल, एक काय म्हणते त्याला, एक सोसायटी कल्चर, म्हणजे सोसायटी म्हणजे तशा ह्याच्यामध्ये माझे लहानपण गेलं. त्याच्यामुळे तिकडे ह्या सगळ्याला वाव होता, संधी मिळत गेली मला की जवळजवळ 135-140 बिराडं तिथे होती आमच्या सहनिवासामध्ये, शारदाश्रम दादर मुंबईला. तर तिथे या सगळ्याला भरपूर स्कोप होता. आणि नंतर मग हे पुढे पुढे मला याच्यामध्ये अधिकाधिक काय म्हणतात त्या संधी उपलब्ध होत गेली. पण तुला गम्मत सांगायची म्हणजे एक थोडासा विरोधाभास ज्याला म्हणता येईल तो माझ्या एक व्यक्तिमत्वामध्ये असा आहे की मी अजूनही आणि लहानपणात जास्ती खूप लाजळू, भिडस्त, संकोची असा होतो, अजूनही संकोची आहे. आणि त्याच वेळेला लोकांसमोर उभं राहून काहीतरी करून लोकांना चकित करावं अशी पण एक हे असायची, उर्मी असायची. म्हणजे पण मग जनरली अशी जी मुलं अभिनयात वगैरे जी हे असतात ती लहानपणी बोल्ड असतात, लहानपणी धीट असतात, कधी कधी आगाऊ पण असतात. म्हणजे काही पाहुणे आले की काही करून दाख, तसं नाही, मी खूप असा बुजरा होतो. पण तरी सुद्धा ही एक आतून होतं, हे हा विरोधाभास होता पहिल्यापासून. पण नंतर मग ह्याच्यात मला एक वाव, म्हणजे आपणून मी काही केलं नाही, माझ्याचं हे घडत गेलं. मला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वळणावर मला संधी वाव उपलब्ध होत गेले आणि ही माणसं भेटत गेली जी ज्याने मला दिशा दाखवली, जिने वळण दिलं, असं घडत गेलं माझ्या. मी आपणून कुठल्याही इतक्या ह्याच्यातले वेगवेगळ्या माध्यमात रोज केले ना, मला हा रोल द्या किंवा मी प्रयत्न कधीही केला नाही, हाही घडत गेला, मिळत गेले. हो, मी कुठलाही आपले मध्यमवर्गीय ह्याच्यातलं असा मुलगा होतो, पण आता हे कुठेतरी आत उपजत असणारच. तुमच्या उपजत असल्याशिवाय तुम्हाला फक्त व्यासंगानी, फक्त ट्रेनिंगनी तुम्ही त्याच्यामध्ये खूप काही हे दाखवू शकाल असं मला वाटत नाही. त्याला एक दिशा मिळते योग्य, पण तुम्हाला कुठेतरी उपजत ते असायला लागतं, ते कुठेतरी असणार, ते नंतर असे टप्प्याटप्प्याने त्याला एक वाव मिळत गेला. पण ह्या सगळ्यामध्ये घरच्यांचा सपोर्ट साधारण कसा होतो? तुम्ही म्हणाल की हे टप्प्याटप्प्याने घडत गेले, नाही हे ते लहानपणापासून दीर्घकाळ हे ही हौसेच्याच पातळीवरच होतं. बरं,
ही हौसच होती, हौस होती, छंद होता, हॉबी ज्याला म्हणता येईल अशी, ॲक्टिंग वन ऑफ माय मेनी हॉबीज असं. माझं माझी करिअर सायन्सची होती, सायन्स म्हणजे मी बी एस सीपर्यंत रुईया कॉलेजला होतो, त्याच्यानंतर मी एम एस सी विथ बायोफिजिक्स, त्यालाही फर्स्ट क्लास मिळाला. मग मी एक वर्ष भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरला रेडिएशन टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा केला. त्यावेळेला माझं एक ध्येय म्हणा किंवा एक काय म्हणतात त्याला गोल म्हणा, महत्त्वाकांक्षा म्हणा, झपाटलेपण म्हणा, होतं ते संशोधन करायचं. मुंबईला कुलाब्याला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आहे, टी आय एफ आर, तर तिथे जेनेटिक्स मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये मला रिसर्च करायचं होतं, डॉक्टरेट पोस्ट डॉक्टरेट करायचं होतं. तेव्हा जर कोणी सांगितलं असतं की हा नंतर नट मी त्याला खोळ्यात काढला असता, तसं नव्हतं आहे खरं. आणि मग ते सगळं घडत गेलं, मी म्हटलं त्याप्रमाणे त्याचे ठेवायचंही नाही बघ. पण तिथे कसं झालं की ती पोस्ट वेकंट नव्हती, पोस्ट नव्हती, त्याच्यामुळे मला इतके अशी करिअर असून सुद्धा मला तिकडे थांबायला लागलं. मग फ्रस्ट्रेशन आलं मला आणि मग मी एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरी केली, एका अंधेरीला. तिथे मी केमिस्ट, क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटला मी केमिस्ट होतो. आणि हे सगळे माझे जे माध्यमातले उद्योग सुरू झाले, सगळ्या माध्यमातले, कुठलंही कन्सेशन न घेता तिथे आम्हाला दोन वीकेंड्सनं सुटी असायची, शनिवार रविवार बंद हे असायचं, 5 days वर्किंग होतं. तर ते कुठलंही कन्सेशन न घेता मी सगळ्या माध्यमातून त्यावेळेला हे सुरू केलं. मी चमडाव सिरियल, एकडा भूताचा सिनेमा पहिला मला, सूर्याची पिले नावाचं नाटक होतं वसंत कारणकरांचं, हे प्रोफेशनल नाटक, कुठलेही कन्सेशन न घेता मी माझं नोकरी सांभाळून हे सुरू करत गेलो. आणि मग हे व्याप वाढत गेले, खूप वाढत गेले. आणि मग म्हणजे नोकरीमध्ये तुम्ही असं सांगितलं की आता मला हे करायचंय, सो मी नाही आता एकडा भूताचा सिनेमाला मला रजा घ्यायला लागली, मी ट्रिक केली डिप्लोमॅटिकली, कशी कशी रजा घेतली पारसी बॉसकडनं ते मी सांगितलं. पण बाकी सगळं म्हणजे चिमडवाचं वगैरे माझ्या वेळा सांभाळून त्यांनी शूटिंग केलं, वेळा सांभाळून रिहर्सल केली सगळ्यांनी. मी सांगितलं असं असं आहे बाबा, नोकरी तिथे मला कन्सेशन मिळत नाही की बाबा कोट किंवा काय असं खुर्चीच्या खांद्यावर टाकून गेला आहे, उशीर येणार आहे, लवकर जातोय, असं नाहीच चालत. जी औषधं करता त्याची क्वालिटी कंट्रोल टेस्ट होती ना ती, त्याच्यामुळे ते तर मग ह्याला मात्र एकदा होतं चालत त्यांचं हे घेतलं, म्हणजे हा इतकी मोठी संधी हे करणं शक्य नव्हतं. आणि मग काय झालं की हे जरा या छंदानी म्हणा किंवा ॲक्टिव्हिटीजनी सगळं ओव्हरपॉवर केलं किंवा टेकओव्हर केला, आणि मग मला त्याच्यामध्ये जास्ती हे वाटायला लागलं, इंटरेस्ट वाटायला लागला. आणि मग मी असा संधीची वाट बघायला लागलो की मला खूप मच लेटर मिळाली थोडी, की ती कंप्लीट मी हेच बदललं, फील्डच बदललं, क्षेत्र बदललं. काय पॉईंट होता तो? पॉईंट होता म्हणजे काय झालं, मी म्हटलं त्याप्रमाणे सगळ्या ऍक्टिव्हिटीज चालू होत्या. तर त्यावेळेला टेलिव्हिजनवर गजरा नावाचा कार्यक्रम असायचा, गजरा व्हरायटी एंटरटेनमेंट, मी त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे करमणुकीचे कार्यक्रम असायचे. विनायक चासकर त्यावेळेला त्याचे निर्माता दिग्दर्शक होते. तर त्यावेळेला त्यांनी मला खूप स्कोप दिला लिहून स्किट्स करायला. तर त्यावेळेला काही गजरे गजरा कार्यक्रम सुरेश खरेंनी लिहिले होते खूप, त्याच्यामध्ये मी काम करायचो. तर त्यांच्याकडे मी ही नेहमी असे बुणबुण लावायचो की असं असं आहे, मला खूप या वाढलं आहे, मला खूप इंटरेस्टिंग वाटतं, आणि हे काय रुटीन काम सारखं औषधं तपासायचं. तर मला जरी थोडा पगार इकडे चांगल्या चांगली नोकरी होती, ऑफिसच ग्रेड होती, तरी थोडा मिळाला. पण इथे जरा जास्ती वाव मिळाला मला या ॲक्टिव्हिटीसाठी मला, असं मी त्याला सांगायचो. त्यांनी माझ्यासाठी संधी आणली होत पुरुषकार्यांनी काही, ते म्हणाले की असं सर मी नवीन ॲक्टिव्हिटी सुरू करतो आहे. नव्याने व्हिडिओ त्यावेळेला आपल्याकडे आला होता, दिल्लीला एशियाड सुरू झालं होतं, आणि हे व्हिडिओ हे नवीन झालं होतं. तर ते म्हणाले आम्ही एक प्रोडक्शन हाऊस हे करतो आहे, तू कम्प्लीट फील्ड बदलून येशील का? जनरली आमच्या फील्डमध्ये म्हणजे फॉर बेटर प्रॉस्पेक्ट म्हणजे ग्लॅक्सो, हेस्ट वगैरे अशा मोठ्या मोठ्या कंपन्या, जर्मन, ब्रिटिश असं होतं. मी कम्प्लीट हेच सोडलं, म्हणजे फील्डच सोडलं. आणि मग मी विचारलं घरी बायकोला, वडिलांना वगैरे काय करू, मग तू ठरव. वडिलांनी ते म्हणते नाही. आणि मग मी काहीही एस्टॅब्लिश्ड नसलेल्या फील्डमध्ये मी गेलो, नवीन आलो होतो त्यावेळेला हे हो, म्हणजे व्हिडिओ नवीन आलं होतं, व्हिडिओ प्रोडक्शन हाऊस आमचं होतं, सुरेश खरे मी त्यांचे एक कझिन होते, ते फायनान्स आणि मार्केटिंग बघायचे, आणि आम्ही दोघे प्रोग्रॅम बघायचो. तर असं तिथे
आणि ते म्हणाले की तू ते सोडून येणार अशी इथे तर पार्टनर म्हणून जॉईन हो आम्हाला प्रोग्राम्स तू हे आपण करूया सगळे मिळून. ते पण स्वतः लेखक आणि हे होतेच आणि तुला बाकी करायला मी वाव मिळेल. तर तसं ते तिथे हे झालं आणि त्याच्यानंतर मग मी कॅलोळीची नोकरी पण सोडली. मच लेटर मग मी हसवापोसी नाटक लिहिलं, प्रोड्यूस केलं, दिग्दर्शन केलं, सहा रोज केले. इतक्या उशिरा मग मी पूर्ण वेळ अभिनेता. मी म्हणतात की माझं शिक्षण ह्याच्यातलं नाही तरी पण हसवा फसवी सारखं नाटक तुम्ही म्हणजे काय असे रूळ बदलतात ना आपले. खूप लोकांचे बदलतात, काही डॉक्टर असतात, काही डॉक्टर लागू. ते नाटक तुम्ही लिहिलंय, हो तुम्ही त्याच्यामध्ये भूमिका केल्या. जेव्हा तुम्ही लिहिलं तेव्हा तुमचं फिक्स होतं की हे नाटक मी करणार आहे असं असतं ना की तुम्ही लेखक आहात तर तुम्ही असं की मी लिहितोय ह्या भूमिका. पण खरं सांगायचं मीच खरं सांगू का मी ते माझ्यातल्या नाटासाठी माझ्यातल्या लेखकांनी लिहिलेलं नाटक आहे. ते अर्ज टू एक्सप्रेस युअर सेल्फ की तू स्वतःला व्यक्त करण्याची एक उर्मी किंवा जी असते ना ती नट म्हणून अधिक होती त्यावेळेला. आणि म्हणून मला सहा नाही मी काय झालं पण सहा भूमिका. सहा भूमिका म्हणजे काय झालं त्यावेळेला मी वेगवेगळ्या तऱ्हेच्या भूमिका खूप करत होतो. डोक्यात किडा आला की मग एकाच नाटकात आपण समजा अशा वेगळ्या भूमिका केल्या तर काय होईल. हो पण आता तुम्ही म्हणजे आता तुम्ही म्हणताय जसं मला हे विचारावं असं वाटतं की ह्या ज्या सहा भूमिका आहेत त्या इतक्या वेगवेगळ्या आहेत की त्या कशा सुचल्या की तुम्ही. पण रीना तुला सांगू का मी काय झालं नाही. आधी मी ती पात्र गोळा केली सहा एकमेकांशी अगदी अजिबात साम्य नसलं, कंप्लीट वेगळं, वय वेगळं, रूप वेगळं, स्वभाव वेगळे, त्यांच्या सगळ्या लकबी वेगळ्या, चाल चालणं बोलणं वाचिक अभिनय कम्प्लीट, बोलण्याची स्टाईल वेगळी, उच्चार वेगळे, सगळं वेगळं. कसे एकमेकांचे काही संबंध नाही. आता चिमणराव समजा, चिमणरावचा हाय पिच व्हॉइस होता, अरे मोर्या असं इतक्या वरच्या पट्टीत बोलायचं. त्याच्यानंतर तो जो इमॅजिनरी ओरिएंटल प्रिन्स होता जो इथे त्या इमॅजिनरी आयलंडमधनं येतो चिंगपॉंग आयलंडचा वांटुंग पिनपिन तर तो मराठी मुलीच्या प्रेमात पडतो तर तो कम्प्लीट बेसमधला आवाज होता आणि त्याला र आणि ड म्हणता येत नाही, खालच्या आवाजात बोलतो तो. त्याच्यानंतर तो नाना कोंबडीवाला होता, तो खूप पॉप्युलर झाला होता, कम्प्लीट अष्टांगाने वक्र आणि दात पुढे आणि असं असं अनुनासिक ह्याच्यात तो नेझल ह्याच्यात बोलतो. त्याच्यानंतर बाई यायची माझी बहीण दीप्ती प्रभावकर पाटील आणि नंतर बॉबी मॉड यायचा तो 22 वर्षाचा म्हणजे माझ्यापेक्षा वयाने खूप त्यावेळेला मी होतो त्याच्या वय खूपच कॉलेजमधला पोरगा मी त्याचे कम्प्लीट रिफ्लेक्सेस आणि सगळे चटपटीतपणा आणि त्याच्यानंतर त्याच्या चौपट वयाचं नंतर कृष्णराव हेरमकर यायचे 22 आणि 88 असे. तर सांगायचा मुद्दा काय की ती सहा पात्र मी आधी गोळा केली ही व्हरायटी मला करायची आहे आणि मग त्यांना जोडणार. प्रिन्स कसा सुचला म्हणजे बाकीचे कॅरेक्टर सुचू शकतात हा म्हणजे आपण आता इंडियात राहतो पण हे कॅरेक्टर नाही. त्याच्या आधी मला असं वाटतं की नाटक सिनेमात अशा तऱ्हेचं कॅरेक्टर आलं नव्हतं कधी आणि मी ती पात्र गोळा केली आणि मग त्यांना सूत्र शोधत बसलो. मी तुला सांगतो ते सक्सेस त्याला नाटकाला खूप मिळाला म्हणजे भल्या तुला यादी सांगितली तर मग 750 प्रयोग केले मग मी आपण बंद केलं. तर ते नाटक कसं लिहू नये याचा तो आदर्श वस्तुपाठ होता. मी असं कधी नाटक लिहित नाही की पात्र आधी गोळा केले नात्यानं सूत्र शोधत बसलं आणि मग ते मी तू म्हणाल तसं ते प्रयोग होता तो खऱ्या अर्थाने प्रयोग होता. प्रयोगच प्रयोग केले मी त्याच्यामुळे हे म्हटलं असं वाटलं की करून बघूया. मी खूप डिफिडंट होतो त्यावेळेला की हे बघायला कोण येणार आहे माझ्यातल्या नाटासाठी धाडसच होत. हा माझ्या नाटासाठी मी करतोय तर कुठे रोटरी क्लब कुठे काय अभ्यास मंडळ वाङ्मय मंडळ अमुक तमुक ह्या ठिकाणी करूया. तर आमचे व्यवस्थापक जे होते ते अगदी जुने जाणते होते चित्रे काका म्हणून. तर ते म्हणाले की माझं ऐका हे व्यावसायिक नाटक आहे तर तुम्ही आपला लावून एक प्रयोग आपण बघूया बघा तुम्ही. म्हटलं नाही हो कोण येणार बघायला येणार मीच त्याला सांगतोय नाटक माझं. म्हटलं नाही हे हौसेच आहे गंमत म्हणून आपले ठीक आहे नाही नाही माझं ऐका तुम्ही. मग ते कॉन्ट्रॅक्च्युअल झाले होते आम्हाला असे कुठे कॉलेज अमुक तमुक ठिकाणी आम्ही करत होतो आणि त्याला खूप लोकांचा रिस्पॉन्स मिळायचा की म्हणून आपण लावूया प्रयोग. आणि पहिला व्यावसायिक तिकिटी विक्रीचा प्रयोग आम्ही टिळक स्मारक मंदिरला लावला इथे नेमका त्याच दिवशी रिक्षाचा संप होता पुण्यात
आणि आम्हाला बुकिंग चांगलं झालं. आम्हाला वाटलं फ्लूक असेल काहीतरी आले आपले लोक बघायला. आणि त्याच्यानंतर जे सुरू झालं ते एकदम हाऊसफुलचे बोर्डच लागायला लागले. आणि मग मला मी मेकअपला चिमणरावच्या बसलो. पहिलं कॅरेक्टर चिमणराव असायचं की आतमध्ये बातम्या यायला लागल्या आमच्या ग्रुपच्या मुला छोटा ग्रुप होता आमचा हसवापसीत दिली. अरे कोण आले माहिती का आज बघायला? कोण? पु ल देशपांडे आणि सुनीता देशपांडे. मग एका प्रयोगाला इथे पुण्यातल्या एका प्रयोगाला भीमसेन जोशी आले, एका प्रयोगाला निळू फुले आले, एका प्रयोगाला सुनील गावस्कर, एका प्रयोगाला नंदू नाटेकर. मी पोटात खड्डा पडायचा. कारण मी दडपण म्हणजे गाणं मी असं शिकलेलं नव्हतं कधी गाणं. एक संगीताचा थोडा कान आहे मला, पण त्याच्यामध्ये मी प्रिये पहा गाणं म्हाताऱ्याच्या बेरिंगमध्ये म्हाताऱ्याच्या आवाजात म्हणतो, कापऱ्या आवाजात सुरावर गाणं म्हणण्याचा प्रयत्न करतो मी. आता पु ल देशपांडे आणि भीमसेन जोशी जर प्रयोगाला आले तर मी काय? त्याच्यामुळे मला भयंकरच टेन्शन यायचं. मी सगळं माझा आणि मग मी त्याच्यात एक असं वाक्य आहे त्या जी मोनिका असते ती स्टेजवर मला विचारते की तुम्ही सौभद्रमध्ये आता नाही बाळा करत मी काम वगैरे तिला सांगतो मी त्या बेरिंगमध्ये. तर ती मला आग्रह करते की ते सौभद्रमधलं गाजलेलं गाणं जरा म्हणून दाखवायला प्रिय पहा. तर मी त्यावेळेला म्हणायचो की नाही बाळा आता तसं नाही म्हणतं ना मला रियाज नाही आहे अजिबातच मी गात नाही हल्ली. एकेकाळच्या वैभवाचे आता भग्नावशेष उरलेत असं म्हणतो. हे वाक्य मी माझं सगळं अभिनयाचं कसब पणाला लावून म्हणायचो. त्याचा उद्देश असा होता, ती ट्रिक अशी होती, चालाखी अशी होती की जर त्या गाण्यात कमी जास्त झालं तर ते वयामुळे झालं असं लोकांना वाटावं. गाणं माझं मी गाणं मला येत नाही म्हणजे शिकलेलं नाही मी गाणं सुरावर म्हणायचो मी गाणं त्याला टाळ्या पडायचे वन्स मोर वगैरे. ते त्याला गोविंदराव पटवर्धनांचा ऑर्गन होता रेकॉर्डेड, ते आधाराला घेऊन मी गायचो. तर मग ते सुराचं कुठेतरी तुम्हाला मी म्हटलं ना लहानपणी संगीताची आवड होती, त्या सगळ्या हॉबीजचा पुढे मी क्लेव्हरली उपयोग करून घेतला. जी क्रीडाविषयी मला जे प्रेम होतं आणि थोडी तिरकस टिपण्याची दृष्टी होती त्याचा उपयोग मी कॉलम रायटिंगमध्ये केला. त्याच्यामुळे षटकार नावाचं एक पाक्षिक तळाला निघायचं, त्यात गुगली नावाचं कॉलम लिहायचो. तर ते खूप पॉप्युलर झाला कॉलम. आणि त्याच्यानंतर गुगली त्या कॉलमवरची तीन पुस्तकं आली, गुगली, नवी गुगली आणि हाऊस दॅट. ती राजहंस प्रकाशनी दोन काढली आणि मला पहिला साहित्य पुरस्कार मिळाला तो गुगलीसाठी. हां, सांगायचा मुद्दा की या सगळ्या ह्याचा मी नंतर उपयोग करून घेतला. संगीताची मला आवड होती पण मी शिकलो नाही. त्याचा मला पश्चाताप झाला नंतर. मी शिकायला पाहिजे होतं वाटलं क्लासिकल, नंतर वेळही नव्हता. पण त्याचं मग मी गातो, सुरावर गातो, मला सुराचं भान आहे, सुराचं कान आहे हे संगीत दिग्दर्शकाने ओळखलं. मग आनंद मोडकनी माझ्याकडनं असा कसा मी वेगळा गाणं चौकट राजामधलं गाणं म्हणून घेतलं. तेंडुलकरांचं विठ्ठल नावाचं नाटक होतं, अमराबूरकरनी बसवलं होतं. त्याच्यात मी आणि सखाराम भावे होतो. त्यात मी लाईव्ह 6 भजनं म्हणायचो. ज्योती सुभाष होती माझ्याबरोबर, अमृताची आई. तर ती होती मी ती 6 लाईव्ह भजनं म्हणायचो. लाईव्ह मला झेपतील एवढ्या सोप्या चाली दिल्या होत्या. आनंद मोडक होता, त्यांनी मला त्या चाली दिल्या होत्या. सांगायचा मुद्दा की या सगळ्या लहानपणच्या हॉबीज मी ना पुढे त्याचा सुप्त इच्छा म्हणतो की कुठेतरी हे करून घेतला मी, त्याचा पुढे उपयोग करून घेतला. तर मला असं वाटतं की तो संगीताचा मला नंतर हे तुलाही सांगा, तू त्यात उत्तम नृत्य करतेस, ह्या कुठेतरी ना कनेक्टेड असतात कला एकमेकांशी असं मला वाटतं. आणि तुमच्यामध्ये अधिक कला गुण असतील तर त्याचा या दुसऱ्या कलांसाठी उपयोग होतो. भक्ती बर्वे नटी जी होती उत्तम, ती डान्स शिकलेली होती. त्या डान्सचा तिच्या सगळ्या मुवमेंट्सचा ह्याला ती पार्वती उमरकडे डान्स शिकली होती, त्याचा त्याला उपयोग व्हायचा. तुम्हाला सुराचं भान जर नसेल तर तुम्हाला ते लगेच रिफ्लेक्ट होईल तिथे. म्हणजे पट्ट्या ज्या नाटकांमध्ये वेगवेगळ्या लोकांच्या असतात ते सुराचा कान असणं हे गद्य डायलॉगला सुद्धा उपयोगी पडतं. त्याच्यामुळे म्हणून हा संगीत आणि नृत्याचं हे भान असणं, जाण असणं, थोडं एक त्याच्यामध्ये गती असणं, याचा उपयोग होतो असं मला वाटतं. की इंटरकनेक्टेड असतात, कनेक्टेड आहे. तुम्ही जे जे काही तुमच्या संस्कार वेगवेगळ्या कलांचे होतात ना ते तुम्ही ज्या
कलेमध्ये प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करते त्यासाठी उपयोगी पडतं असं मला वाटतं. तर मला प्रचंड आवड आणि वेळ म्हण पॅशन म्हण हिंदी फिल्म संगीताची मला अजूनही आहे. पण त्या पिरियड मधल्या गोल्डन गोल्डन इयर हे पिरियड म्हणतात ना, साधारण म्हणजे 1950 पासून ते तो एक 15-20 वर्षाचा काळ आहे. 70 एक से एक सगळे त्याच्यामध्ये म्युझिक डायरेक्टर्स होते आणि ते मला प्रचंड 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 आवड अजूनही आहे. त्यावेळेलाही होते तर त्या आवडीला एक थोडंसं एक काय आउटलेट म्हण किंवा काही म्हणताला मी माऊथ ऑर्गन वाजवायला शिकलो त्यावेळेला. बर. आणि त्या माऊथ ऑर्गनचा उपयोग असं शिकलात प्रॉपर शिकलो म्हणजे मी आपण आपलं आपलं शिकलो. मी एका असं की एकाकडे गेलो मी पुण्यालाच पुण्यालाच मी मुंबईचा पुण्याला आजी आजोबांकडे आलो होतो आणि एका संध्याकाळी मी असे ते सो ऐकले मला भयंकर फॅसिनेटिंग वाटलं ते. आणि मग मी तिथं तिचा माग काढत गेलो सोमवारपेठेत राहायचे आजी आजोबा. तर दुसऱ्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये एक जण वाजवत होता शिराली नावाचा उत्तम वाजवत होता एकही रास्ता मधलं गाणं. ते तो म्हणाले माझ्यापेक्षा मोठा होता मी शाळेत होतो मग ते म्हणाले की तू प्रॅक्टिस कर जमेल म्हणे तुला. पण मी हट्ट झाला मी माऊथ ऑर्गन आणला आणि मी ते करत करत राहिलं आणि मी ते अगं 3 नाटकामध्ये मी माऊथ ऑर्गन वाजवलं आहे माऊथ ऑर्गन स्टेजवर वाजवलं आहे त्याला. एकदा मी त्या दिग्दर्शकांना म्हटलं अहो नको आत्ता शेवटचं नाटक मी माऊथ ऑर्गन वाजवलं म्हणजे वाघुरू डॉक्टर चंद्रशेखर पणशाळकरांचं वाघुरू नाटक होतं. त्याच्यामध्ये मी मोटर न्यूरॉन डिसीज झालेला प्रोफेसर होतो मी व्हीलचेअरवरचा. तो अल्झायमरच्या उलट असा आजार आहे. डोकं शाबूत असतं आणि मसल्सवरचा कंट्रोल जातो खालून सुरुवात होते आणि मी असा बसलेलो आहे. माझा स्टुडंट एकेकाळचा अतुल परचुरे तो मला भेटायला येतो की आमचे हे प्रोफेसर आता असे झाले आहेत पण ते फार आम्हाला ट्रीपला घेऊन जायचे उत्तम माऊथ ऑर्गन वाजवायचे. ते फ्लॅशबॅकमध्ये एका स्पॉटच्या खाली मी यायचो पोलो कॅप घालून वगैरे आणि मी ते अनाडीमधलं चांदखिला तारे असे गाणं मी म्हणायचो. मी खूप वेडा होतो मी शंकर जयकिशन एस डी बर्मन मदन मोहन ओ पी नय्यर सी रामचंद्र सज्जाद गुलाम अहमद कोण नाही सली चौधरी वसंत देसाई हे सगळे मला प्रचंड आवडायचे. हे नंतर आर डी बर्मन मच लेटर पण हे खूप आवडायचे मला त्यावेळेला. तर कधीकधी मला लता मंगेशकरांच्या गाण्यातली आर्तता करुणा मॅजिक ही मला कधी कधी अभिनयातला एखादा आविष्कार एखाद्या रोलमधला मूड सापडायला मदत करायची. ती आर्तता तुम्हाला घ्यायची मला आता प्रत्येकाचं हे वेगळं आहे कुठेतरी तुम्हाला टच करते ती स्पर्श करायची मला. मला कधीतरी ते आता ते सांगता नाही येणार मला. म्हणजे सगळीच गाणी तुम्हाला प्रत्येक वेळेला तुमच्या एक अभिनयाच्या किंवा व्यक्तिरेखेच्या सादरीकरणाची कोडी सोडवायला उपयोगी पडतील असं नाही. पण कधीतरी मला एखादं त्या ह्याच्यातनं मला एखादं त्याचा एक मूड सापडायचा एखादा स्वभाव वैशिष्ट्य सापडायचं असं झालेलं आहे. आणि आय मीन इट म्हणजे खरंच झालं आहे असं कधीच झालेलं नाही मला. मी एक मॅन्स नाटक करत होतो रत्नाकर मतकरींचं घर तिघांचं हवं ना असं ताराबाई मोडकांच्या लाईफवर होतं. रिमा होती रिमा रिमाचा मी अत्यंत व्यसनी आणि अत्यंत ब्रिलियंट नवरा होतो बॅरिस्टर खरं झालेलं आहे खरा होता असा. ताराबाई मोडक ज्या होत्या मॉन्टेसरी मुव्हमेंटवाले आणि सामाजिक कार्यकर्त्या त्यांचा नवरा असा 1940 सालची गोष्ट आहे. तर त्याचं असं ते भरकटलेलं आयुष्य तरी लवेबल असा कॅरेक्टर करताना मला काही गाण्यातल्या ह्याचा मला एकदम असं वाटलं की हा मला माहित नाही ते सांगता येणार नाही कसं ते. पण ते मला एक धागा असा मिळतो कधीतरी तुम्हाला टच करतो ती आर्तता ती कारुण्य हो. अनुराधा नावाचा सिनेमा होता अनुराधा पंडित रविशंकरने म्युझिक दिलं होतं. बर. कैसे 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 दिन बीते कैसे बीते अशा काय गाणं आहे तर ही ते गाणं पुष्कळाला असं व्हायचं तुम्हाला हे अशी अनेक गाणी आहेत अशी मी किती सांगतो. सांगायचा मुद्दा की हे पॅशन तुम्हाला कुठेतरी तुमच्या ऍक्टिंगच्या वेळेला उपयोगी पडत असं नाही म्हणणार मी. पण आय डोंट नो पण ते पॅशन आहे मला. ते एखादी एक वेळ असतं ना तसं अजूनही आहे मला.
सर, वाचन, व्यक्तिमत्व किंवा विचारसरणी यांचा परस्पर तुमचा काय संबंध तुम्हाला वाटतो? कारण तुम्ही आजपर्यंत इतक्या वेगवेगळ्या भूमिका तुम्ही इतक्या लिहिल्या साकारल्यात, म्हणजे तात्या विंचू चिमणराव ते तात्या विंचू, म्हणजे ह्या सगळ्या भूमिका वेगवेगळ्या आहेत, तर ह्या सगळ्याची विचारसरणी किंवा त्यांची व्यक्तिमत्व, तर ह्या सगळ्याचा तुम्ही कसा विचार करता? मला असं वाटतं की सगळीच कॅरेक्टर सारखी नसतात, पण मला स्वतःला वाटतं की व्यक्तिमत्व व्यक्तिरेखा करायच्या आधी आयडियली, म्हणजे आयडियली असं असतं की जेवढी जास्ती माहिती त्या कॅरेक्टरबद्दल, व्यक्तिरेखेबद्दल, भूमिकेबद्दल मिळेल तेवढी ती ॲक्टर म्हणून मला सोयीची वाटते किंवा करायला अधिक ती कॅरेक्टर सोपी जाईल असं वाटतं, अधिक माहिती मिळेल. म्हणजे ते आधी त्याच्या जो एक स्पॅन दाखवलेला आहे नाटकात म्हणा की सिनेमात म्हणा, त्याच्या आधी ते कॅरेक्टर कसं होतं, नंतर कसं होतं, ते परस्पर रिलेशन्स वगैरे काय आहेत, जेवढी जास्ती आयडियली इन्फॉर्मेशन मिळेल तेवढी ती हवी असते. पण परत प्रत्येक कॅरेक्टरची एक काय म्हणेल त्याला टाईप वेगळा असतो. तात्या विंचू हा टिपिकल बोल्ड आणि कमर्शियल सिनेमातला पण हे कॅरेक्टर जेव्हा तुम्ही साकारलं, हा पण तेव्हा म्हणजे ते कॅरेक्टर तुम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही ते स्वतःहून केलं, कसा झाला तो तात्या, कारण की चिमणरावांनंतर किंवा टिपरे आजोबांनंतर तात्या विंचू आणि हे सगळ्या अशा वेगवेगळ्या मिळत गेले. तुला खरं सांगू का, मी तुला सांगतो की अनेकदा माझ्यापेक्षा त्या दिग्दर्शकांना माझ्यामध्ये ती व्यक्तिरेखा दिसते. म्हणजे मी गमतीने म्हणतो की मी दिग्दर्शकाचा नट आहे, त्यांना ते म्हणजे हा विश्वास मला स्वतःला माझ्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा माझ्यावर विश्वास दिग्दर्शकांचा असतो. त्यांना माझ्यामध्ये ते कॅरेक्टर दिसतं आणि ते का दिसतं मला माहीत नाही, ते कोडं आहे मला आजता काय. ते मतकरींच्या बालनाट्यामध्ये एक एक सीझन्ड आणि एक्सपिरियन्स नटीला रोल न देता जी एक्सपेक्ट करत होती त्यांनी चेटकी मला केलं. पुरुषाला चेटकी करणं हे त्यावेळेला आता ते हवाई उद्या वगैरे आत्ता म्हणजे आत्ता खूपच पुरुष बायकांचे रोल्स करतात, त्यावेळेला इतकं ते हे नव्हतं. तर त्यांना मी चेटकी करेन असं का वाटलं असेल? किंवा संजय सुरकरला आयत्यावेळेला चौकट राजा वेळेला अगदी आयत्यावेळेला मी उभं राहिलो, ते जवळ दोनच दिवस मला हे मिळालं. परेश रावळ करणार होतं आधी ते चौकट राजाचं रोल नंदूचं, तर ते त्याला का वाटलं मी करीन असं? तसं झपाटलेल्यामध्ये नेहमीचे दीपक शिर्के किंवा तुमचा राहुल सोलापूरकर यांना अजस्त्र असं माणसाला न देता तात्या विंचू माझी एक भाबड्या माणसाची इमेज असताना मला देणं हे महेश कोठाऱ्यांना का सुचलं असेल मला माहीत नाही. पण ते कास्टिंग केल्यानंतर तो कसा दिसावा ते त्यांनी सांगितलं बरोबर, पण तो कसा असावा आणि कसा हसावा मी ठरवलं. हसावं मी काय म्हटलं, कसं सुचतं तुम्हाला म्हणजे कसं सांगू? आता तू त्याच्यामध्ये लकबीचा एक भाग असतो, लकबी काही काही वेळेला तुम्ही ठरवून आठवून करता, काही काही वेळेला तुम्हाला त्या आपोआप तुमच्याकडून टिपल्या गेलेल्या त्यावेळेला उपयोगी पडतात. आता ह्याच्यामध्ये एक तात्या विंचूमध्ये एक बारीकसं उदाहरण देतो. तात्या विंचूमधली जी लकब त्याची हसण्याची आहे ना, तो कधी तात्या विंचू नाही, हा तात्या विंचूची झपाटलेला ओम ओम भट स्वाहा वगैरे, तर तो मध्ये एकदा हसतो, ते हसणं मला मी कधीतरी बघितलेल्या बॅटमॅन या सिनेमातल्या जॅक निकल्सनचं जोकर त्याचं हसणं होतं. तो आवाज न करता हसायचा तर ते मी तात्या विंचूला इथे ते कुठेतरी तो हे होतं, तर हे वेगळं आहे हसणं, हे वेगळं बिकट हास्य झालं, तसंही हसतो तो. पण हे तर हे ही लकब आहे. नातीगोती नावाचं एक नाटक होतं, नातीगोती, त्याच्यामध्ये मी मतिमंद मुला चौकटाच्यामध्ये मतिमंद मुलगा झालो होतो, इथे मतिमंद मुलाचा बाप झालो होतो, अतुल परचुरे मतिमंद मुलगा होता, मी त्याचा बाप होतो, मुलासाठी कष्ट उपसणारा. तर त्याची दयनीय अवस्था हे करून मी असं ठरवलं होतं की उभं राहताना किंचित पोक काढून उभं राहायचं, खांदे पडून उभं राहायचं आणि पॅन्टचा किंवा लेहंग्याचा पायजमाचा एक पाय असं उचलून धरायचा. ही लकब मी पाहिली होती आमच्या हाऊसिंग कॉलनीमध्ये एका रिटायर्ड डॉक्टरची, ते एक पाय, तर ती मला एकदम आठवली म्हणजे ही इथे उपयोगी पडेल.
तर अशा लकबी तुम्ही कधीकधी टिपता, कधीकधी ते टिपल्या जातात आपोआप, आणि त्या तुम्हाला तुमच्या त्या कुठेतरी त्या फाईलमध्ये असतात. तर तुम्हाला आता ॲक्टर असल्यामुळे कदाचित ते त्या वेळेला ऑब्झर्वेशनचा उपयोग होत असेल, तर तसं ते ती लकब तिथे उपयोगी पडली. पण बाकी तो बेसमधला आवाज, हसणं, हसण्याची स्टाईल, हे मी करून दाखवलं यांना, महेश कोठारेनं. बाकी त्यांनी तो गेटअप सगळा मला दिला होता, पिंजारलेले केस, ते डोळ्याखालची वर्तुळ, कवळी होती वेगळी, नाही नाना कोंबडीवाल्याची वेगळी, ही वेगळी होती, आणि लेदर जॅकेट होतं, लेदर बूट होते वगैरे असं. तर ते सगळं त्यांनी तो अवतार सांगितलं होतं. मग ते अवतार झाल्यानंतर मग हा असा माणूस कसा बोलेल, तर बेसमधला आवाज असेल वगैरे, असं ते एक एक कॅरेक्टर बघून मग त्याचा कधी कधी आवाज आधी मिळतो, कधी कधी गेटअप नंतर तुम्हाला हेल्प होते आवाज मिळायला. पण मी म्हटलं त्याप्रमाणे जेवढी त्या कॅरेक्टरविषयी, विशेषतः नाटकामध्ये, नाटकामध्ये तेवढा वाव असतो तुम्हाला. नाटकामध्ये ते नाटक रिहर्सलच्या प्रक्रियेमध्ये, तालमींच्या प्रक्रियेमध्ये ते नाटक घडत विकसित होत जातं. नाटक नाटकाबरोबरच तुमची व्यक्तिरेखा देखील, तर ती तुम्हाला मदत करते ही प्रोसेस, ही प्रक्रिया, की तुम्ही ते काही काही गोष्टी ट्रायआउट करत जाता. आयतावळाला जर तुम्हाला करायला लागला एखादा सिनेमातला रोल, तर तेवढा स्कोप नसतो. तुम्हाला खूप आधीपासून हे मिळालं, ती ताळमीला कुठे वेळ असतो कोणाला, त्याच्यामुळे मग त्याची परत कॅरेक्टर, कॅरेक्टरला आकार द्यायची तुमची पद्धत वेगळी असते. एक क्विक थिंकिंग, लवकरात लवकर चौकटाची रियाज असलाच पाहिजे ह्या मतात, किंवा ती तालीम असलेला. आता मी सांगतो तुला, माझ्या करिअरमध्ये असे रोल्स आहेत की ज्याला मला आयडियली असे खूप तयारीने करायला मिळाले, तयारी करावी लागलीच, करायला मिळाली. तेव्हा तुम्ही त्याचा विचार केला आणि करायला वाव मिळाला, स्कोप मिळाला. लगेरो मुन्ना भाई मधले गांधी असतील, एक झुंज वाऱ्याशी नावाचं पुलंचं अतिशय गंभीर नाटक होतं, त्यातला तो मान दुसऱ्याच्या, दुसऱ्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढणारा माणूस होतो मी, सत्ताधाऱ्यांकडे जाऊन त्यांच्या केबिनमध्ये प्रवेश करून, ते असेल नाटक. नातीगोती असेल किंवा हसवा फसवीचे सहा रोल्स असतील, याला खूप तयारी करावी लागली आणि तयारी करायला मला वाव मिळाला. पण तयारी अपुरी वाटेल किंवा आणखीन तयारी करायला हवी होती असेही रोल्स आहेत. ते जे तेंडुलकरांच्या 2-3 नाटकात मला असं वाटलं की आणखीन करायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये, विठ्ठला नाटकात मगाशी मी उल्लेख केला, भजनं गात होतो, आणखीन काहीतरी त्याच्यामध्ये राहून घेते. तेंडुलकरची खूप कॉम्प्लेक्स आणि डेफ त्याला गहिरे पण असतं कधी कधी खूप त्याला. एक हट्टी मुलगीमध्ये मी महाचापलूस आणि बदमाश असा एक विलन केला होता. विलन म्हणजे लोकांना चीट करणारा, गळे कापणारा, असा तो एक कुलकर्णी नावाचा कॅरेक्टर होता. आणखीन करायला पाहिजे असं वाटली, तयारी अपुरी पडली असं वाटलं. तयारी पुष्कळ मनासरी करता येते, कधी अपुरी वाटते. कधी कधी कॅरेक्टर पटकन मिळतात तुम्हाला. मला आबा टिपरे खूप पटकन मिळाले, मला नारबाजी वाडी, मला नारबा खूप पटकन मिळाला, तात्या विंचू पटकन मिळाला, मला एफर्ट्स नाही पडले. तर आणखीन एक हे म्हणजे कधी कधी तुमच्यावर आयतवळाला लादला गेलेला रोल, करावा लागलेला रोल, तुम्हाला तयारीला वेळच नसतो, वावच नसतो. उदाहरणार्थ चौकट राहायचं, तुम्हाला आयतवळाला रिप्लेस, म्हणजे मी स्मिताचा नवरा करणार होतो, तो नंतर दिलीप कुलकर्णीने केला. आधीच सगळं झालं होतं, ते म्हणजे स्क्रिप्ट दिली होती, कॅरेक्टर, ते सगळं झालं होतं. चिडचिड बँकेत नोकरी करणारा, अत्यंत व्यवहारी, अत्यंत ड्राय, अजिबात पोएटिक रोमॅन्टिक नसलेला, मॅटर ऑफ फॅक्ट वागणारा, असं तो मी त्याच्यावर वर्क केलं होतं. मग सटाचे माप वगैरे, आणि आयतवळा सांगितलं तू नाही हा तोच करायचा, परेश रावळ नाही म्हणतात. आता इथे स्कोपच नव्हता त्याच्यामुळे तुम्ही, पण असं जेव्हा होतं स्पॉन्टेनियस, म्हणजे तुम्हाला निरीक्षणाला, विचार करायला, तुम्हाला कशाला कशालाच वेळ नव्हता इमॅजिन करायला, तर मग बरंच ते स्पॉन्टेनिटी उत्स्फूर्त त्यांनी ते काम झालं. ते कदाचित तुम ही हे जे वर्किंग आहे ते तुमच्या सबकॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंडमधलं असावं असं मला वाटतं. कधी दबावाखाली, दडपणाखाली कधी कधी तुमची क्रिएटिव्हिटी वर्क करते. बरं, असं असावं. हां, थोडाफार विचार केला होता मी. आता मी म्हणजे अगदी 2-3 उदाहरणं द्यायची चौकट राहायच्या वेळेला, की मला तो वेळ, म्हणजे मी पुण्याहून टॅक्सीने कोल्हापूरला गेलो, त्याच्यात मी जो काही पॅनिकी होऊन, म्हणजे प्रचंड आता वाट लागली, माझी वाट लागली, सिनेमाची वाट लागली, वाटलं मला आणि हे मला बळी देणार आहेत असं सारखं डोक्यात माझ्या येत होतं.
तर त्या ह्याच्यामध्ये मी जो विचार केला तसं मला वाटलं की अशा माणसाच्या उच्चारांच्या आणि विचारांच्या गतींचा मेळ जुळणार नाही. म्हणजे कधी कधी विचार चालू असतील उच्चार थांबतील, कधी कधी उच्चार चालू असतील विचार थांबतील. म्हणून त्याच्या बोलण्याला अनइव्हन पेस दिला मी. तो आई किंवा तो गणा, अशोकला गणा म्हणतो, अशोक गणा गणा असा. तर ते हे अनइव्हन हे पेसिंग जे आहे तो कधी कधी विचार थांबणं, कधी कधी उच्चार थांबणं, त्याच्यामुळे हे केलं होतं. र ड हे स्पष्ट न बोलणं, मी धयतो मायतो म्हणतो तो, म्हणजे आबादुबीमध्ये त्याला मुलं बडवतात. तर ते एक समन्वय लिम्सचा, हातांचा नसणं, म्हणजे बॉल नॉर्मल मुलाकडे फेकला तर तो असा झेलतो, तर ह्याला हे नसणं कोऑर्डिनेशन हातातलं, म्हणून तो बॉल आबादुबीमध्ये तो सागरगोटे गोळा केल्यासारखा गोळा करतो बॉल असा, आणि त्याला मारतात मुलं सगळी झोपटतात, त्याच्यापेक्षा लहान मुलं आबादुबीमध्ये, तो कळवळताना पण वेडावाकडं कळवळतो असा. हे ठरवून केलं होतं, काही काही ठरवून केलेल्या होत्या, पण मोस्ट ऑफ द थिंग्स म्हणजे ते स्पॉन्टेनियसली केलेलं होतं. त्यातलं त्याचं बघणं असं मानेने निस्तेज असणं, निर्विकार असणं बऱ्याच वेळाला, त्या दुःख त्याला सांगता न येणं वगैरे, अशा काही गोष्टी होत्या त्या. काही किंवा ड्युरिंग प्रोसेस, ड्युरिंग त्या शूटिंग प्रोसेसमध्ये एक एक सापडत गेले मला. पण ह्या प्रयोगशीलता, आता ह्याला आपण प्रयोगशीलताच म्हणू, पण एखाद्या कलाकाराने एवढं प्रयोगशील असणं असायला हवं, असायला हवं. म्हणजे हा ते तुम्हाला म्हणजे भीती असते ना. आता समजा आम्हाला चौकटीच्या बाहेर काही करायला दिलं तर अशी एक सतत मनात भीती असते की हे वर्क होईल का. पण मला करून पाहावं की मला हा अनुभव खूप आला आणि मला त्याचा मनस्ताप पण खूप झाला होता. की मनस्ताप झाला होता म्हणजे माझा चिमणरावचा ऑलमोस्ट स्टॅम्प मारला गेला होता माझ्यावर. मी ते चौकटीच्या बाहेर काही त्यात मला बाहेर पडायचं होतं त्यातनं. त्याच्यामुळे मला तो साचा होऊ द्यायचा नव्हता आणि साचा होऊ देऊ नाही असं मला वाटतं. म्हणजे ती रिस्क कलाकारांनी घ्यावी. मला म्हणायचं की एक यशस्वी याच्यामध्येच पुन्हा पुन्हा तेच करण्यापेक्षा किंवा साचेबद्ध ह्याच्यात करण्यापेक्षा, ठीक आहे तुम्हाला एखादं नाही सक्सेसफुल होणार पण ट्राय आउट करायला काय हरकत आहे. तर तसे मी त्यातनं बाहेर पडायचा मी खूप प्रयत्न केला आणि यांनी मला दोन नाटकांनी ह्याच्यात हात दिला. मला सगळे जे ब्रोस मिळायचे ते चिमणराव घरोघरी पोहोचला होता ना. घरोघरी पोहोचला, त्याची इमेज झाली होती, पॉप्युलॅरिटी मिळाली होती, चेहरा मिळाला होता, असा मिळालं होतं मला. त्याच्यामुळे मी त्यात अडकून पडलो असतो आयुष्यभर, पण मला त्यातनं बाहेर पडायचं होतं. मला वाटलं ह्याच्यापेक्षा वेगळं मी करू शकतो, मग का नाही करू. तर मग मला ह्या दोन नाटकांनी त्यातनं बाहेर काढलं. एक झुंजवाऱ्याची नाटक पुलंचं, दुसरं नातीगोती. नातीगोती म्हणजे लोकांनी तो मुलाच्या मतिमंदत्वाची वेदना, काळजी, दुःख, आयुष्यभर स्वतःच्या काय म्हणा उरी बाळगणारा असं तो ॲक्सेप्ट केला लोकांनी. तो एक झुंजवाऱ्याशी म्हणजे अगदी वेगळा होता, तो त्यांनी ॲक्सेप्ट केला. त्याच्यामुळे मी विनोदी भूमिका करीन, चिमणराव करीन, पण एक गंभीर आशयाचं नाटक आणि गंभीर आशयाचं रोल, कठीण रोल, आव्हानात्मक रोल, हा मी लोकांना, चोखंद रसिकांना, समीक्षकांना स्वीकारायला लावू शकतो हा आत्मविश्वास मला या नाटकाने दिला. तर ते करून बघितल्याशिवाय कळत नाही. त्याच्यामुळे प्रयोगशीलता हवी असं मला वाटतं. फक्त त्याच्यामध्ये सातत्य हवं आणि थोड्या एफर्ट्सनी सोडून देऊ नये. म्हणजे खूप मोठा सातत्य हवं आणि ते सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. की काही केलं आणि ते नाही वर्कआउट झालं तर तिथेच ते कट करणं असं न करता. कारण अभिनयामध्ये आणि तुझ्या नृत्यामध्ये पण गाण्यामध्ये पण हा तुझ्या कलेचा, माझ्या कलेचा शोध असतो. तसाच तो स्वतःचा शोध असतो. तो तुम्ही स्वतःही शोधता. खरं त्याच्यामुळे तू तर तो अविरत चालू राहायला हवं असं मला वाटतं. नाही तर तुम्ही चला हे आयुष्यभर मी हा रोल करू असं होऊ शकलं असतं. पण असं तुमच्या बाबतीत झालंय का की तुम्हाला आता तुम्ही ज्या भूमिका सांगताय त्याच्यापेक्षा वेगळ्या भूमिका तुम्ही इतक्या छान जसं आता मला, मी तुम्हाला मगाशी जसं म्हटलं की साळसूदची भूमिका माझ्या डोळ्यासमोर, पण साळसूद लोकांपर्यंत पोचलीच नाही. म्हणजे ती दूरदर्शन असायची का, ह्याला खूप वर्ष झाली पण ते कॅरेक्टर खूप तसं कुठलं तुमच्या असं झालं का तुमच्या
त्याची जेवढी दखल घ्यायला पाहिजे होती तेवढी घेतली गेली नाही. अशी दोन तीन आहेत. एक ते भार्गव मधला स्वतःला मला आवडतो. नाहीतरी काही लोकांनी म्हणजे माझ्या सासूबाईने पण सांगितलं अहो असे नका हो करू हे काय भयंकर विकृत आहे माणूस. पण तसं मी ते चॅलेंज म्हणून केलं. मला आवडला तो. परत संजय सुरकर डायरेक्टर होता तो चौकटाचा होता. निर्माती तीच स्मिता तळवलकर. तर तो मी मला आवडला. आणखीन अलीकडे रोल केलेले पण ते त्याची खूप दखल घेतली गेली नाही असं मला वाटतं. म्हणजे जेवढी घ्यायला पाहिजे त्याच्यावर तुमचं काम झालेलं. ती म्हणजे गजेंद्र अहिरेच्या एका पोस्टकार्ड नावाच्या सिनेमामध्ये मी एक जख्ख म्हातारा आणि कम्प्लिटली निरक्षर अशा लाकूड तोड्याची भूमिका केली होती. त्याच्यामध्ये तीन स्टोरीज होत्या पोस्टकार्ड मध्ये. अलीकडे गिरीश कुलकर्णी पोस्टमन आहे गावातला गिरीश कुलकर्णी त्याची बायको सहिता मानकर. आणि पहिल्या स्टोरीमध्ये मी होतो. मी वैभव मांगले प्रवीण तरडे हे पहिला ते तो प्रोफेशन खऱ्या वखारीत शूटिंग केलं होतं. दुसऱ्या स्टोरीमध्ये किशोर कदम होता. मला वाटतं सुहिता सत्य होती. ही विभावरी देशपांडे होती मला वाटतं दुसऱ्या ह्याच्यात. आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये राधिका आपटे आणि सुबोध भावे. तर सांगायचं होतं तीन स्टोरीज होत्या. एक त्याला लिंक होती. तर हा जो पहिलं कॅरेक्टर जे होतं जख्ख म्हातारा निरक्षर आणि लाकूड तोड्या त्यात पुन्हा तो जाड चष्मा होता. खऱ्या वखारीत शूटिंग केलं होतं. मी त्याला काहीच नातवाचं पत्र आलं तरी तो कार्ड एका शाळेतल्या मुलाला चारणे देऊन वाचून दाखवायला सांगतो. आणि तो असं स्पर्श करतो. म्हणा स्पर्शाने कळतं मला नातवाने काय लिहिले होते वगैरे असं असा तो दाखवतो. ते तो रोल मला खूप आवडला करायला. आणि ती कुऱ्हाडीची पकड शिकायला मी नागनाथ पारावरच्या एका वखारीमध्ये गेलो होतो. मॉडर्न वखार होती ती. ती आम्ही शूटिंग केलं ती खरोखरच खरी वखार होती मोठी. तिथे त्यामुळे मला जरा ग्रीप शिकवली. तुम्हाला कशाला तर ते म्हटलं आहो असं. त्याने मला ग्रीप शिकवली. मग तिथे ती ते वखारी जाईल. आणखीन एक रोल होता. एक राजू फिरके नावाचा डायरेक्टर आहे नाशिकचा. तो वेगळा रोल होता म्हणून मला तो आवडला. खूप वेगळा होता आणि त्याची दखल नाही एवढी घेतली गेली. कवडसे नावाचा सिनेमा होता. कवडसे दळवींची कादंबरी होती. मिनी कादंबरी जयवंत दळवींची. तर त्याच्यामध्ये मी अत्यंत व्यसनी आणि काय म्हणेल त्याला भंगड असा हा दाखवला होता. मामा किळसवाणा असं कॅरेक्टर होतं ते. माझी बायको नीना कुलकर्णी हाल सोसणारी. माझे मुलगे कोण सुबोध भावे आणि मकर नाना सुभ्रे. त्यातल्या एकाची बायको अमृता सुभाष. हां आणि तर हा रोल अत्यंत हे होता. तो व्यसनी आणि अत्यंत असतो. तो घरी बिडी ओढत पडतो काही करत नाही. आणि असा व्यसनाधीन आणि छळणारा मुलांना म्हणजे मोठ्या मुलांना मोठे झाल्यानंतर नाही पण ते सांगतात लहानपणची आठवण. थोडं मी पिऊन काय गांजा बिंजा मारून येतो आणि असा झिंगत वगैरे येऊन आणि शाळेतल्या म्हणजे ते फ्लॅशबॅकमध्ये सुबोध आणि मकरंद नानासपुरे हे जो गॅले झोपलेले असतात त्यांना लाथाखडून हे करतो शाळेतली पोरं. आणि खूप वर्षानंतर मला ते दोघांनी सांगितलं मला दिलीप काका तुम्ही आम्हाला लाथा घातल्या आहेत लहान म्हटलं कोणाला तुला आम्ही सुबोध आणि मकरांच्या लहानपणची कामं केली. कोण अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर. सिद्धार्थ अमेय वाघला मी फास्टर फिरण्यासाठी माझ्या हस्ते त्याला बक्षीस हे दिलं अवॉर्ड दिलं तेव्हा त्याने सांगितलं असं की ह्यांच्याबरोबर ह्यांनी लाथा घातली आता मला अवॉर्ड देतात म्हणून. ते फ्लॅशबॅकमध्ये मकरानसपुरेचा लहानपणचा आमेय वाघ होता सोबतचा सिद्धार्थ चांदेकर होता. सांगायचा मुद्दा की तो रोल जो होता तो अगदी वेगळा होता. त्याचं काहीतरी मामा असं नाव होतं मामा. आणि ह्या तो तिथला लाकूड तोड्या. तर हे रोल्स खूप वेगळे होते. मला स्वतःला ते वेगळे वाटले करताना पण त्याची इतकी दखल नाही घेतली गेली. हा प्रश्न विचारण्यामागचा हेतू असा होता की कधी कधी जसं आपण की कलाकार वेगवेगळे प्रयोग करत असतो किंवा वेगवेगळ्या भूमिका साकारत असतो म्हणजे फक्त नट किंवा म्हणजे ॲक्टर ॲक्ट्रेस नाही आमच्या क्षेत्रात म्हणा किंवा नृत्य गायन आम्ही पण अशा वेगवेगळ्या भूमिका जसं आत्ता मी नृत्य कलाकार आहे पण मी हा कार्यक्रम नृत्य विविधा करते. पण असं जेव्हा होतं की ज्या ह्या कार्यक्रमांची दखल घेतली जात नाही किंवा अशा बऱ्याच त्याला कांगोरे आहेत मला त्यावेळेला होऊ नये आपण करत राहावं
कधी ना कधी नोटीस होतं ते आणि समजा नाही झालं तर ठीक आहे ना, आपलं स्वतःसाठी केलं. मी काय म्हटलं मगाशी की आपला कलेचा शोध असतो, तुझ्यातल्या कलेचा शोध असतो, तसा स्वतःचाही शोध असतो. तर तो तुला शोध लागला असं समजा, आपण तसं नाही दखल घेतली गेली, नाही घेतली गेली ती केव्हाही बरं. आता आमचं हे अभिनय किंवा नृत्य काय हे शेवटी प्रेक्षक सापेक्ष आहे, म्हणजे त्याची परिपूर्ती कधी होते प्रेक्षकांनी बघून हे झाल्यानंतर नाटकाची होते ना. मी माझ्यासाठी नाटक आशा समोर करीन, नाटक नाही होणार ते. हां, त्याच्यामुळे ते बरोबर आहे, ते त्याची एक परिपूर्ण कधी होतं की ते लोकांसमोर होतं. आणि नाटकासारखं हे तर तुमचं हे नाही, नृत्य नसेल एवढं, नृत्याचं सामूहिक नृत्य आहे पण हे ते टीमवर्क आहे. मला असं नेहमीच वाटतं नाटक तुम्ही अनलेस तुम्ही वन मॅन शो करत असाल कोणामुळे गोष्ट वेगळी, अदरवाईज ते दिग्दर्शक आहे तो, प्रकाश योजनाकार आहे, संगीत आहे, आर्ट डिरेक्शन त्याचं नेपथ्य आहे, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, बॅकस्टेज आहे, सगळंच आहे ना. तू सहकलाकार आहेत, टीम एफर्ट आहे तो, त्याच्यामुळे तुम्ही एकमेकावर डिपेंडंट असता त्याच्यात, ही देवाणघेवाणीची काही आहे तुम्ही, त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांचे एकत्र सूर जुळायला लागतात. पुन्हा मी मगाशी जे म्हटलं की तुम्हाला संगीताची आवड, गद्य नाटकासुद्धा उपयोगी पडते, मग तुम्ही भलतीच पट्टी पकडत नाही. तसं तर एका मला माहिती अशा आहेत, मला अनुभव आलेला आहे असा की ज्याला संगीताचा अजिबातच कान नाही आहे, तर सुराचं ज्ञान नाही आहे, तो गद्यासुद्धा वेगळी वेगळ्या पट्टीत बोलू शकतो. बाकीच्यांचा पेस काय, तुझा पेस काय, तुझी पट्टी काय, असं होऊ शकतं. त्याला मग दिग्दर्शक कधी कधी किती सांगेन तरी कसं कळत नाही. त्या सगळ्यांचा मिळून एक सूर लागायला लागतो ना, एक भलताच नाही. हां, म्हणजे जरी त्याचे व्हेरिएशन त्याच्या ह्याच्यामध्ये असली तरी सगळ्यांचं मिळून, तसं ते टीमवर्क आहे. तसं ते कधी नृत्याला तुम्ही एकटे हे करू शकता. पण मला एक नेहमी असं वाटतं की मला तुमचा हेवा वाटतो नृत्यवाल्यांचा किंवा गाणाऱ्यांचा एक, की तुम्ही रियाज करू शकता, तसे रियाज करणारे नट मला आय डाऊट मला आहेत का रियाज करणारे, जसा रियाज करता का तुम्ही, म्हणजे तुम्ही तू रियाज करू शकतेस, एकटी गुरुकडे जाऊन करू शकते रियाज, आणि तुम्ही करता, संगीत वादक करतात, गायक करतात रियाज, आणि ती करणं अत्यंत आवश्यक आहे. तो रियाज, ती तयारी, ती रिहर्सल, ती तालीम, काही त्याला म्हण, पण ते करणं आवश्यक आहे. तर तो अभिनेता करतोच का मला माहीत नाही, नसावं अभिनय हा वेगळा रियाज आहे. डायलॉग वेगळा कुठल्या तरी तुमच्या ह्याचे तुम्ही घेऊन ते म्हणायला पाहिजे, म्हणजे नाटक नाही तर आता मी रियाज करणार नाही असं मला वाटतं. शंभू मित्राने म्हटलं होतं, पण कन्फर्म कर मी, आय एम नॉट शुअर, वाद्य तूच आणि वादक तूच असं म्हटलं होतं असं मला वाटतं. शंभू मित्र असं वाटतं मला, तूच वाद्य आहेस आणि तूच वादक आहेस, तर ते त्याचा रियाज नको का करायला. तुम्ही कुठली कला कलेमधनं व्यक्त व्हा, पण त्याची रियाज करायला हवा ना. हां, म्हणजे तसं त्याचा तुमचा हे वाटतो, म्हणजे तुम्ही करता. मोस्ट ऑफ द डान्सर्स किंवा मोस्ट ऑफ द सिंगर्स, मोस्ट ऑफ द इन्स्ट्रुमेंट वाजवणारे वगैरे हे वादक हे करतात मला वाटतं. आता वाद्य ठेवूया बाजूला, आता आपण आज आता डान्स नाही, आता 2 महिने काही असं नाही होत, तुम्हाला चैनच पडत नाही. तसं नटाने करायला हवं, मी काही म्हणजे काय म्हणतात अभिवाचन म्हण, स्वतः वाचून बघणं म्हण, म्हणून बघणं म्हण, किंवा ते सतत, नाही तर तुम्हाला वाचिक अभिनयाचं तुम्हाला हे कसं आणणार, उच्चार विचार श श वगैरे असं हे जे आहेत दीर्घ ऱ्हस्व काही वॉट एवर, म्हणजे ते तुम्हाला तुम्ही उच्चारासाठी म्हणजे आपण म्हणतो की स्पष्ट उच्चारासाठी काही तुम्ही हे करत नाही, तसं नाही मुद्दाम तसं नाही तसं केलं नाही, पण दरवेळेला ते स्पोकन वर्ड सिरियसली घेणं एवढंच कर आणि टेन्शन घेणं. माझ्याबद्दल एक डायरेक्टर म्हणाला होता, तर त्यांनी कुठलं तरी मला विष्णुदास भावे मला वाटतं एक पुरस्कार होता मोठा, त्याला बोलवलं होतं बोलायला. तो म्हणाला की मी अनेक सिनियर नटांना, विजय केंगरे, अनेक सिनियर नटांना मी डायरेक्ट केले, अगदी डॉक्टर लागून, विक्रम गोखले, सगळे खूप, त्याने कोणाला केलं नाही खूप, पण माझ्या दृष्टीने मोस्ट इन्सिक्युअर, चांगल्या अर्थाने मोस्ट इन्सिक्युअर नट म्हणजे दिलीप प्रभावळकर म्हणून असं त्याने जाहीर सभेत सांगितलं होतं. आता हे कॉम्प्लिमेंट आहे, म्हणजे त्यांनी चांगल्या अर्थाने सांगितलं, पॉझिटिव्ह यांनी सांगितलं, पण ते ही इन्सिक्युरिटी जी आहे ती तुम्हाला अधिक अधिक तयारी करायला भाग पडते. एक ॲश्युअर्ड असं
की करते करीन असं नाही होत माझं, कधीही होत नाही. साडेसातशे प्रयोग केले हसवापसवीचे, शेवटच्या प्रयोगापर्यंत मला प्रत्येक वेळेला एंट्रीच्या वेळेला मला एक हे असायचं, म्हणजे अगदी पहिल्या प्रयोगाचं टेन्शन नव्हतं कारण मला माहित होतं की हे सक्सेसफुल झालेलं आहे. पण ती जी एक केमिस्ट्री आहे, प्रत्येक वेळेला ऑडियन्स आलेला वेगळा असतो, त्यांची त्यावेळची काय रिसेप्टिव्हिटी, त्यांची त्यावेळची मनाची तुमचं त्यावेळचं शारीरिक मानसिक इमोशनल तुमची त्यावेळची हे काय असते अवस्था, तुम्ही ती काही फिल्म नाही ना की तुम्ही एकच रील परत परत दाखवताय, तुम्ही वेगळे असता ना, तुम्ही घरी काही आणखीन तुमचं काही कशा कशातनं तुम्ही गेलेले असू शकाल, तरी सुद्धा तुम्हाला सगळं बाजूला ठेवून ते ते सगळे आता ते कसं होणार आहे, लोक हे रिस्पॉन्स देणारे असतील का, काही काही खूप एन्जॉय करणारे असतात, काही नसतात. आता डॉक्टर लागू माझ्या हसवापसीला आले तेव्हा मला भयंकर टेन्शन आलं होतं, तर मला डोळ्यासमोरच येईना का डॉक्टर लागू हो हो हसतायत असे, हे डॉक्टर म्हटले हे आता आजूबाजूच्या लोकांना सुद्धा म्हणजे हसू नका असं हे इनडायरेक्टली सांगतील, म्हणजे आपण हसलो तर ह्यांना आवडणार नाही म्हणून लोक हस असं वाटलं मला, पण ते प्रेमात पडले, त्यांनी मला मिठी मारली, त्याने मला अलेक गिनेशची वेजेस कॅसेट बक्षीस दिली, मला त्यांच्या अत्यंत तेज ऐसे फॅन आहेत अशा नटाचं चरित्र भेट दिलं मला, पॉल म्युनिन असं हॉलिवूडचा ॲक्टर आहे, आणि त्याच्यावर त्यांनी लिहिलं हसवापसीला नम्र सलाम श्रीराम लागू म्हणून. हे माझं नॅशनल अवॉर्ड आहे अगं. हो, सांगायचा मुद्दा की ही प्रत्येक प्रयोगाला आलेल्या ऑडियन्सची रिसेप्टिव्हिटी, तू ते कसा रिस्पॉन्स देणार आहेत, त्यांची मनस्थिती हे त्याचं टेन्शन येतं, त्याच्यामुळे बिंदास अरे करू असंच कधी होत नाही माझं, थोडं का होईना थोडं टेन्शन असतंच, तर ती ही इन्सिक्युरिटी प्रत्येकाने घ्यायला पाहिजे नाही, कॉन्फिडन्स हवाच, पण ते प्रत्येकाच्या शेवटी प्रत्येकाचा पिंड असतो, प्रत्येक पिंड वेगळा असतो, प्रत्येक सेन्सिटिव्हिटी वेगळी असते, असं असतं, तर ते याच्यात ओघावणी आलेले बरंच. हां, म्हणजे ते मी म्हटलं त्याप्रमाणे तुम्ही स्वतःवर सुद्धा स्वतःचा शोध घेण्याचं अविरतपणे चालू असतं. हो सर, ह्या गप्पा आपण पुढे नेत असताना मला असं विचारावंसं वाटतं की ॲक्टर आणि कॅरेक्टर ह्यातलं जे द्वंद्व आहे म्हणजे ते त्याविषयी काय सांगाल तुम्ही? सगळे चांगले ॲक्टर्स ग्रेट ॲक्टर्स हेच म्हणतात की तुम्ही भूमिका करताना ही नेहमी तंत्राने करायची असते, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होता का म्हणे कधी, म्हणजे तुम्ही ते नाही आहात, तुम्ही ते आहात असं तुम्ही आभास निर्माण करता, तुम्ही असं तुम्ही प्रत्येकाच्यामध्ये जर गुंतायला लागलात मी ती भूमिका जगलो हे मी स्वतः माझा तसा विश्वास नाही, असं जगता नाही, म्हणजे तुम्हाला नेहमीचं नॉर्मल जगणं अशक्य होईल, तुम्ही असं जगायला लागलात तर तुम्ही ते आवाज निर्माण करता जेव्हा शक्य तेवढं जाईल, त्याच्यामुळे तुम्ही वेगळे आणि मी वेगळा. माझ्या बाबतीत पर्सनल सांगायचं तर एकूण माझं व्यक्तिमत्व स्वभाव वगैरे लक्षात घेता मी नेहमी असतो त्याच्यापेक्षा कुठल्याही कॅरेक्टरमध्ये जास्त कम्फर्टेबल असतो. बर, आता हे म्हणजे काय मला माहीत नाही. तर हां, म्हणजे कारण पुष्कळला तुम्ही नेहमी जे असता ते काही तुम्हाला एक काय म्हणतात त्याला एक नियम वगैरे पाळायला लागतात, मी असं असं तुम्हाला असं वाटतो पण तुम्ही असं बोलता का म्हणे असं असं न वाटताना असं बोलायला पाहिजे वगैरे 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 तसं असतं. तर मी एक गंमत सांगतो त्याच्या त्याच्याशी रिलेटेड आहे म्हणून. चिमणराव नावाचं ते पहिली सिरियल आपल्या इथली टेलिव्हिजनवरची पहिली सिरियल, त्यावेळेला सिरियलच नव्हती, आणि ते कॅरेक्टर जे होतं माझं ते असं एका भाबड्या धांदरट वेंधळ्या माणसाचं कॅरेक्टर होतं, आणि तो स्वतःचा भोटपणा सिद्ध करत वावरत असतो, त्याला त्याचं काही वाटत नाही, महत्त्वाची व्यक्ती नसताना महत्त्वाची व्यक्ती आहोत असा आभास निर्माण करतो वावरत असतो. तर आम्ही ते टी व्ही सेंटरला ते करायचो, मेन गुंड्या भोपाळकर आम्ही करायचो, आणि संध्याकाळी जेव्हा मी तो मेकअप काढायचो त्याचा तो टकलाचा गोट वीग शेंडी घेरा गंध मिशी वगैरे काढायचो, तर पुष्कळला मला
दिलीप प्रभावळकरच बेअरिंग सापडत नाही असं व्हायचं, कारण तो एक ॲलिस इन वंडरलँड सारखं चिमणरावचं एक वंडर वर्ल्ड होतं. तर त्याच्यामध्ये तो खूप आपला भोटपण सिद्ध करत कॉन्फिडंटली वावरत होता. त्याला कुठलेही असे नियम वगैरे लागू नव्हते, इनिबिशन्स नव्हती कसली. त्याच्यामुळे मला तिथे एक फिलिंग यायचं मेकअप काढताना, आता मी कसा वावरू, मी कसा बोलू, मी कसा चालू, असा. म्हणजे त्या मुखवट्याचा चेहरा व्हायचा आणि आता दिलीपच्या चेहऱ्याचा मला मुखवटा घालायचा आहे असं फिलिंग मला यायचं. ते कॅरेक्टर, ती व्यक्तिरेखा, ती भूमिका करण्याच्या तयारीचा आणि केल्यानंतर तुम्हाला जो अनुभव येतो त्याचा तुमच्यावर परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ मानसिक संतुलन बिघडलेल्या विषयांवरच्या कलाकृतींमध्ये मी जी जी कामं केली, रात्र आरंभ, चौकटराजा, नातीगोतीमध्ये माझा मुलगा पण त्यासंबंधित सगळं होतं. तर त्याची तयारी करताना किंवा तो झाल्यानंतर मला ज्या रिॲक्शन्स मिळाल्या संस्थांकडून, पालकांकडून, मुलांकडून, खूप अनुभव आहेत, खूप अनुभव आहेत. मग ते तुम्ही जर सेन्सिटिव्ह असाल, तुमचा पिंड असेल, तर तुमच्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. हां, जर हां, म्हणजे नट म्हणून व्यक्तिरेखा उभी करण्याच्या प्रक्रियेचा तुमच्यावर माणूस म्हणून परिणाम होऊ शकतो. तर तो नाहीच झाला तर तुम्ही कोरडे नट राहाल, नाही माणूस राहणार नाही. तर नटामधला तो एक माणूस म्हणून तो आहे, तर नट म्हणून सुद्धा तुम्हाला तुमच्या अभिव्यक्तीला उपयोग होऊ शकतो त्याचा, ते माणूस पण कळलं ना. म्हणजे हा इनडायरेक्टली असा परिणाम होऊ शकतो की त्या निमित्ताने तुम्ही प्रत्येक भूमिकेला असं नाही होणार, पण जे तुम्हाला असे ते इफेक्टिव्ह भूमिका झाल्या आणि त्याचे काही असे परिणाम तुम्हाला बघायला मिळाले, काही व्यक्ती तुम्हाला बघायला मिळाले, तर त्याचं तुमच्यावर येऊ शकतं. ते एकदा तुम्ही संपलं की जा, माझा काही संबंध नाही असं करू शकतो. मी मला नाही, मला जर पर्सनली अनुभव असे आले तर हा एक गोष्ट झाली त्याची. मी करताना तुम्ही अलिप्तपणे करता, पण त्या सगळ्या प्रोसेसचा, त्या सगळ्या प्रक्रियेचा तुमच्यावर परिणाम होऊ शकतो. एक दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मला स्वतःला वाटतं की मी केलेलं सगळ्या कुठल्याच व्यक्तिरेखेसारखं मी नाही आहे. मी ते कुठेच दिलीप प्रभावळकर नाही आहे, या सग कुठले कुठेच नाही, ही तुमच्यासारखी आहे असं नाही म्हणता येणार. मला नाही वाटत असं. मी नेहमी कसा आहे, ते मला माहीत मी या ह्याच्यात नाही आहे, नाही आहे. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्हाला जेव्हा अशी व्यक्तिरेखा करायला मिळते तेव्हा तीन व्यक्तिमत्वांचा तिथे वावर असतो. मला नेहमी वाटतं, मी सांगतो नेहमी हे मुलाखतीत, एक तुम्ही स्वतः, तुमचं व्यक्तिमत्व तुम्ही घडी घालून ठेवू शकत नाही, तुम्ही जास्त असते, यू आर देअर, म्हणजे तुम्ही तिथे असतात ना, दुसरी व्यक्तिरेखा करताना तुम्ही असतात तिथे. हे तुमचं पहिलं व्यक्तिमत्व. दुसरं व्यक्तिमत्व, तुम्ही जी व्यक्तिरेखा करता ते व्यक्तिमत्व ते तिथे असतं. आणि तिसरं व्यक्तिमत्व म्हणजे तुम्ही स्वतःला समोरून बघत असता, म्हणजे तुमचे तुम्ही व्यक्तिरेखेतले तुम्ही आणि प्रेक्षकातले तुम्ही. म्हणजे अगदी सोप्या शब्द सांगायचं तर आबा टिपरे किंवा कृष्णराव हेरमकर हसवापसीमधले 16 ते 18 नंबरचा चष्मा लावतो मी. त्या चष्म्यातनं मला काही दिसत नाही, पण तो चष्मा लावून मी कसा दिसतोय हे मला समोरून दिसत असतं. खूप मोठा हां, तर ते तुमच्यावर कंट्रोल ठेवतं. तर हे तीन, ह्या खूप इम्पॉर्टंट पॉइंट, तीन व्यक्तिमत्व आहेत. तुम्ही तुमच्यावर, तुम्ही ऐक, म्हणजे मी स्वतःला बघतो, मला कळतं मी काय करतो, त्याच्यामध्ये कंट्रोल ठेवतो ना तुमच्यावर. तुम्ही सुटत नाही असे, मी सुटू नाही असं तुम्ही. तर हे असं त्या, तर हे त्या, ही तीन व्यक्तिमत्व हे मला असं वाटतं की असतात कमी जास्त पर्सेंटेजमध्ये तिथे तुम्ही करत असताना. तुम्ही तुला भान असतं, ते भान ठेवायला हवं. आता अद्वैत मी तुम्हाला सांगतो, क्वचित असंही कधी होऊ शकतं, तुम्ही खूप सेन्सिटिव्ह असाल तर तुम्हाला तुमच्या कॅरेक्टरची, तुमच्या व्यक्तिरेखेची, तुमच्या भूमिकेची एखादी व्यथा, एखादी इंटेन्स त्याची एक काय म्हणता येईल त्याला, त्याचं फिलिंग हे तुम्हाला ॲक्टर म्हणून स्पर्श करतं स्टेजवर. मी एक क्षणभर असं होऊन जातं की ती भूमिका तू त्यातली तुम्हाला ती स्पर्श करते, एक अद्वैत निर्माण होतं. मी
तुम्ही तेच आहात असं असं एक हो म्हणजे डोळ्यातनं पाणी येतं का म्हणे, पण मला कधी कधी ते मतिमंद मुलात मुलाचं माझं हे करताना क्वचित कधीतरी माझं नाव काटदरे होतं तिचं माझं आडनाव त्यात तिथलं, तर ते काटदरेचं फिलिंग मला टच करायचं किंवा कृष्णराव हेरमकर हसवापसवीमध्ये मी ज्या शेवटचं अपील जे आहे कुठल्याही मध्यमवर्गीय माणसाच्या कुटुंब प्रमुखाची ती एक खूप अचीवमेंट आहे की तो म्हणजे कुटुंबाला मोठं करणं हे करणं ते त्याला तुम्ही तर ते कधीकधी मला तुमच्या पर्सनल आयुष्यामधले काही प्रसंग आठवून व्यक्ती आठवून तुम्हाला ते स्पर्श करतं, तर तिकडे कुठेतरी ते ॲक्टर आणि व्यक्तिरेखा ॲक्टर आणि कॅरेक्टर हे असं असं पण झालेलं आहे असं झालेलं आहे मला स्वतःला अनुभव आला आहे सगळ्या बाबतीत नाही, तात्या विंचू नाही मला स्पर्श करणं, वासूची सासूमधलं मला नाही होणं, नारबाजी वाडी सुद्धा ते यांनीच करतो मी, पण कधीतरी ती इंटेन्सिटी ती ती उत्कट हे ते तुम्हाला कुठेतरी टच करून जाते. पण म्हणजे तुम्ही केलेल्या तुम्ही साकारलेल्या ज्या सगळ्या भूमिका आहेत त्या तुमच्या कम्फर्ट लेवलच्या थोड्या बाहेर आहेत की कम्फर्ट लेवल म्हणजे ह्याचा अर्थ की आपण एखाद्या व्यक्तिरेखेत आपल्याला बघत असतो की हां हे मी करीना, पण एखादी अशी असते की आपल्या कम्फर्ट लेवलच्या बाहेर असते. बऱ्याच हो बऱ्याच आहेत तशा तसे. पण त्याच्यात तुम्ही कसं डील केलं की एखादं असं वाटलं मी म्हटलं ना मगाशी की नाही मगाशी वाट म्हटलं ना मी की कधी कधी तुमची तयारी तुमचं पण त्या भूमिकेला सुद्धा 100% आपण हा कसा देऊ शकतो न्याय नाही नाही नंतर बघताना वाटतं. मी तुला खरं सांगू का मी आता बरेच सिनेमे कमी नाही केलेत, हिंदी कमी केलेत, मराठी केलेत तसे एवढे सगळे व्याप सांभाळून केलेत, पण नंतर बघताना मी शक्यतो नाही बघत नाही मला खरंच मी आय म्हणजे खरंच मला असं वाटतं की नाही हे आणखीन निर्यात काहीतरी व्हाय असायला हवं होतं असं वाटतं. मे बी त्याला टिपरे थोडा अपवाद आहे, टिपरे मला असं वाटतं की किंवा इव्हन चेटकी बिटकी ते काही चेटकीचं वगैरे मला असं वाटतं की ते एक चेटकिणीचा जो रोल आहे तो तुम्ही पहिल्यांदा केला होता एका बाईचा रोल हो. आता तुम्ही हसवा फसवी मध्ये केलं नंतर पण पहिला तुम्ही चेटकीण केला होता, मग ती कशी सापडली तुम्हाला? सापडली म्हणजे ते असंच करून तो चिमणरावचे वरच्या असे क्रॅकलिंग व्हॉइस होता, तो वरच्या पट्टीतला व्हॉइस होता, कम्प्लीट बॉडी वापरायचा प्रयत्न केला आणि मतकरींनी खूप त्यांची मतं सांगितली, डायरेक्शन दिलं. रत्नाकर मतकरी लेखक दिग्दर्शक होते, कास्टिंग त्यांचं होतं ना, त्यांनी मला बघितलं, मला डोक्यात पण आलं नसतं मी शक्य करीन, आणि त्याला ती खूप गाजली होती मिळालं. माहिती इंग्लिश पेपर्समध्ये मॅकबेथ वगैरे नाटकातल्या विचेसची आठवण हे केली मी, लोक त्याला खूप गाजली होती चेटकी. मी लोकांनी विचारलं मतकरींना की एवढी उंच बाई तुम्हाला कुठे मिळाली, मतकरीनं सांग अहो बाई नाही तो पुरुष आहे असं सांगितलं. त्याचं खूप हे केलं होतं मी, मुलं एकाच वेळेला घाबरायची आणि मला पण म्हणजे कम्युनिकेशनचा संवाद साधण्याचा प्रेक्षक खूप अनुभव त्या चेटकीन दिला आणि प्रोजेक्शनचं एक्सपेरिमेंट्स करणं प्रयोग करून बघणं आवाजाची फेक कम्प्लीट आंगिक अभिनय वाचिक अभिनय आहार्य अभिनय आणि सात्विक म्हटलं तर ते होतंच माहिती कुठल्या शेवटी प्रत्येक भूमीचं सत्व काय म्हणतं त्याला स्थायी भाव तो येतोच कुठेतरी त्याच्यात तो प्रयत्न असतो तुमचा दरवेळेला शोधायचा गाभा स्थायी भाव सत्व आत्मा एखाद्या भूमिकेचा ते तो सात्विक हे असतं ना म्हणजे तुमचं आंगिक अभिनय वाचिक अभिनय आहार्य म्हणजे विथ द हेल्प ऑफ समथिंग आणि हा सात्विक तर ते तसं ते प्रत्येक भूमिकेचं त्याच्याकडे तुमचं एक शेवटी एक ते लक्ष असतं ते मला असं वाटतं की तुला तुझ्या नृत्य याच्यामध्ये खूप कॉमन सापडलं असेल. मी फक्त या पर्स्पेक्टिव्ह याच दृष्टीने अभिनेत्याने आणि मला स्वतःला पर्सनल अनुभव जे हे सगळ्यांना येतील असं नाही, काही काही त्यातली जनरल स्टेटमेंट्स आहेत हे हो, पण आता मी म्हटलं त्याप्रमाणे पुष्कळला असं होऊ शकते की प्रत्येक माणसाचा पिंड प्रत्येक माणसाचा काय म्हणेल त्याला स्वभाव प्रत्येक माणसाची सेन्सिटिव्हिटी ही वेगळी असते, तशी ती ॲक्टरची असणारच ॲक्टर आणि जनरल स्टेटमेंट म्हणजे मला असं वाटतं की जसं एक काय उत्तम साहित्याचं जसं एक हे असतं
म्हणजे उत्तम उत्तम साहित्य कशाला म्हणजे एक सत्य असतं, तसं उत्कट अभिनयात उत्कट अभिनयात सुद्धा असतं असं मला वाटतं. तो एक ह्याचा फरक असतो. सर, आपण जेव्हा कार्यरत आहात, जेव्हा आता आपण जेव्हा पूर्वी तुमचे, तेव्हा एवढे सोशल मीडिया किंवा माध्यमांची रेलचेल वाढ नव्हती. सो आता ती रेलचेल वाढ आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल किंवा सोशल मीडिया म्हणू आपण की लोकांपर्यंत आपल्याला लगेच असं पोचता येतं, जेव्हा तुम्ही तुमच्या काळामध्ये असं लगेच पोचता येत नव्हतं, सो त्याच्यासाठी, सो ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही आजच्या पिढीला काय संदेश द्याल? नाही, मी खरं म्हणजे अगदी खरं सांगायचं प्रांजळपणे, तर मी माझी त्याची पात्रता नाही द्यायची. याचं कारण असं की पहिली गोष्ट म्हणजे मी टेक्नोसॅव्ही नाही आहे अजिबात. मी ते चांगलं नाही लक्षण, पण नाही आहे अजून नाही. मी थोडं शिकते पण तसं नाही आहे त्याच्यामुळे. आणि स्वतःला मला इतकं सरसकटपणे त्या सगळ्याला काय म्हणतात त्याला सगळ्यामध्ये सामील व्हावं असं वाटत नाही. म्हणजे फेसबुक, ट्विटर, अमुक, इंस्टाग्राम आहे, तर त्याच्यात व्हॉट्सॲपवर आहे मी, पण सगळीकडे असं मला नाही वाटत. त्याच्यामुळे मी तसं कितपत हे देऊ शकेन माहीत नाही माझं ओपिनियन. पण एक याचा सोशल मीडियाचे दोन्ही प्रकारे, एकतर हे ट्रोलिंग प्रकार जो आहे अतिशय वाईट आहे, म्हणजे कोणाच्या हातात ते सापडले तसं ते होऊ नये. पण अतिरेक पण त्याच्या म्हणजे आपल्या मनाविरुद्ध मताविरुद्ध कोणी असेल तर त्याला लगेच हे का, कोणी कोणालाही शिवाय देऊ शकतो. ते त्याचा इफेक्ट तुमच्या एरवीच्या नॉर्मल जगण्यावर, नॉर्मल तुमच्या कलेच्या आराधनेवर, आराधना मोठं शब्द आहे, पण तुमच्या एकूण प्रॉडक्टिव्हिटी, क्रिएटिव्हिटी ह्याच्यावर होऊ शकतो. त्याच्यामुळे तसं म्हणून त्याला तुम्ही फार हे करता का म्हणे एक. पण अनेक लोकांना व्यक्त व्हायची संधी मिळते. ब्लॉग रायटर्स ते खूप चांगले असतात, म्हणजे त्यातले लेखक होऊ शकतील असे ब्लॉग रायटर्ससुद्धा असतात. मला काय वाटतं की आमच्या वेळेला हे नव्हतंच, काहीच नव्हतं, मोबाईल फोन काहीच नव्हतं. तर एका गोष्टीवर एकाग्रतेने काम करणं हे शक्य होत होतं. आताची मुलं नवीची मल्टीटास्किंग हे प्रकार जो आहे, ते मल्टीटास्किंग हा फायदा आहे की तोटा आहे मला अजून ठरवता आलेलं नाही. मला म्हणजे खूप काही खूप काही पर्याय आहेत त्यांच्याकडे, पर्याय खूप आहेत, ऑप्शन्स आहेत. हे पण करू शकतो, ते पण करू शकतो, अशी मंडळी आहेत. पण हे पण ते पण ते पण म्हणण्यापेक्षा मग एकाच गोष्टीवर ते कितपत जोडले जाऊ शकतात एका गोष्टीला, तर हे जरा मला थोडं कधी कधी असं वाटतं की पुरेसा वेळ ज्याला जातोय ना, हे एक एका गोष्टी. आणि दुसरं म्हणजे इतक्या याचा अतिरेक झाला जर झाला तर अटेन्शन स्पॅन तुमचं कमी होऊ शकेल. म्हणजे ओल्ड क्लासिक्स काही जी हे आहे, तर तुम्ही थोडक्यात ते इन्स्टंटली मिळवणं हे कितपत हे मला माहीत नाही. पण मला असं वाटतं की हे चांगल्या अर्थाने आपण घेऊया की सगळीकडे पोचलंय हे आता, म्हणजे गावातली याच्यातली सगळीकडेच हे सोशल मीडिया पोचलेलं आहे, तर त्याचा चांगला उपयोग करून मल्टीटास्किंग करायला हरकत नाही. जे आम्हाला आम्ही केपेबल नाही आहे, मी नाही करू शकत इतक्या वेळेला, एवढे उद्योग एका वेळेला मला करता येणार नाहीत. शिकायला लागेल, हळूहळू शिकतो मी काही काही गोष्टी त्यातल्या, काही नाही आवडत काही शिकतो, पण त्याने मी ॲडवाईस नाही करू शकणार की काय करायला हवं. पण मी म्हटलं त्याप्रमाणे की ते पाठपुरावा करणं, एकाग्रतेने एखादी गोष्ट करणं, एखाद्या गोष्टीला जोडले जाणं, त्याच्यावर एक मेहनत करणं, श्रम करणं, कष्ट घेणं, याला शॉर्टकट निर्माण होऊ नये असं मला वाटतं. मल्टीटास्किंगमुळे अधिक पर्याय उपलब्ध आहेत, म्हणून एका गोष्टीचा एक पाठपुरावा करण्याची वृत्ती हे आहे ती असावी असं मला वाटतं. असं मी म्हटल्याप्रमाणे मी स्वतः टेक्नोसॅव्ही नाही आहे, त्याच्यामुळे मला ॲडवाईस असं नाही देता येणार. पण मी फक्त मत व्यक्त केलं की ह्याचे एक चांगले उपयोग पण आहेत आणि दुरुपयोग पण आहेत. तर ते चांगले उपयोग म्हणजे मी म्हटलं त्याप्रमाणे खूप चांगले ब्लॉग रायटर्स आहेत, खूप चांगले ब्लॉग रायटर्स मी काही काही ब्लॉग्स वाचलेले आहेत व्हॉट्सॲपवर जे येतात ते, मी स्वतः फेसबुकवर नाही आहे, पण त्याच्यामुळे ते काही चांगले असतात ते, म्हणजे त्याच्यातनं काही नवे लेखक मिळू शकतील असे असतात ते. आता ते टिकणारं त्यातलं किती आहे काय आहे की
नुसतीच व्यक्त व्हायची वखवख आहे ते काय ठरवेल? कधी एकदा मत देतोय, कधी एकदा मग असं असता का म्हणे? विचारपूर्वक मत मांडण्याची वृत्तीसुद्धा असावी त्या ब्लॉग रायटिंगमध्ये. आणि मग ते चांगले खूप आहेत. ती प्रोसेस जी आहे म्हणजे तुमच्या जी होती खूप विचारपूर्वक वाईट अर्थी आहारी न जाता चांगल्या अर्थी आहारी असं मला वाटतं. पण माझी लर्निंग प्रोसेस चालू आहे त्याच्यामुळे मी हे नाही पाहिजे असं. पण खूप आणि आत्ताची मला स्वतःला असं वाटते की पिढी मी तुझ्या एवढा किंवा तुम तो अलीकडच्या तुझ्याहीपेक्षा यंगर जी मंडळी आहेत त्यांच्या एवढा मी होतो तेव्हा हे इतका मी आत्ताची मुलं जास्ती इंटेलिजंट आहेत, जास्ती त्यांना एक्सपोजर मिळाले आहेत, जास्ती त्यांना ज्ञान आहे, जास्ती त्यांच्याकडे ऊर्जा आहे, जास्ती कॉन्फिडन्स आहे. हा कुठलाही मी त्या वयास असताना माझ्यामध्ये नव्हता. प्रांजळपणे सांगतो मी हे सगळंच आहे मी त्यांच्या एक ग्रास्पिंग पॉवर मी बघतो ना. मी आता लकीली मी या बदलत्या काळाचे जे सिनेमे आहेत त्याच्यामध्ये मला काम करायची संधी मिळाली. म्हणजे बदलतं स्वरूप जे सिनेमाचं आहे त्याच्यामध्ये आता नवीन डायरेक्टर्स आले आहेत. तुम्ही हे लांबून दुरून न बघता ते त्याच्यामध्ये त्या प्रवाहात उडी मारून मी करू शकतो आहे. म्हणजे आय एम लकी असं. तर त्याच्यामुळे हे त्यांचं वर्किंग जवळून बघता येतं. तर त्यांची ते मी म्हटलं त्याप्रमाणे एक्सपोजर टू इंटरनॅशनल काही फिल्म्स असतील, लिटरेचर असेल, त्यांचं इंटेलिजन्स असेल, त्यांचं कॉन्फिडन्स असेल, त्यांचं एकूण पुश असेल, त्यांचं काही जे सगळं ऊर्जा असेल हे सगळंच आम्ही त्यांच्या वयाचं होतो त्याच्यापेक्षा खूप जास्ती आहे. त्याच्यामुळे त्याचा फायदा थोडंफार आम्हालाही पडतो. वाढ नाही तर गुण थोडासा लागतो आम्हाला. म्हणजे त्याचं ते त्याचं खूप मजा येते करायला. ही नव्या पिढीबरोबर काम करायलाही आवडतं. म्हणजे खूप आम्हालाही खूप घेण्यासारखं आहे असं मला वाटतं. सरांनी खूप छान शब्दात आपल्याला आपल्याशी गप्पा मारल्या, मार्गदर्शन केलं. सो त्याबद्दल आणि सर तुम्ही वेळात वेळ काढून या नृत्यविविधेच्या ह्या 12व्या पुष्पात तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. रसिक हो, दिलीप प्रभावळकर सरांचे हे सारे अनुभव, मनोगत हे त्यांची छानशी भूमिका बघून मिळणाऱ्या आनंदाच्याच चोळीचे आहेत. अभिनय क्षेत्रात वावरणाऱ्या आणि एकूणच कलाक्षेत्रात वावरणाऱ्या किंवा येण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी दिलीप सर हे चालतं बोलतं विद्यापीठ आहेत. आज त्यांनी नृत्यविविधामध्ये येऊन एक वेगळीच परिपूर्णता आमच्या या उपक्रमाला बहाल केली. आमच्या ह्या नृत्यविविध उपक्रमाला अर्थपूर्ण करणाऱ्या वर्षभरातील साऱ्या दिग्गजांचे ऋण आम्ही कधीही विसरणार नाही. नवीन येणाऱ्या वर्षात नृत्यविविध ह्या कार्यक्रमाचे नवीन पर्व तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी माहितीपूर्वक आणि आशादायक घेऊन येईल असे आश्वासन मी तुम्हाला द्यायला नक्कीच बांधिले. असे म्हणत ह्या पर्वाची ह्या उपक्रमाची कृतज्ञपणे सांगता करते. तुमच्या प्रतिसादाने जे समाधान आम्ही मिळवतो ते वाढतच राहो ही नटराजाच्या चरणी विनम्र प्रार्थना करून आजच्या भागाची मी इथेच सांगता करते. पण परत भेटण्यासाठी धन्यवाद.